आणि नगरपालिकेच्या निवडणुकांचा जो काही फॉर्म असायचा किंवा त्यांचे जे अजेंडा असायचे जे विषय असायचे चर्चा, ती चर्चा आणि ते सगळा प्रशांतने थोडं ॲडॉप्ट केलेलं दिसलं मला मी आताच बघत. आणि जो मोदींचा फॉर्म आहे डेव्हलपमेंटचा, टीका आणि या सगळ्या गोष्टींवर आपण बोलू शकतो. तुम्ही जो मोदींचा फॉर्म किंवा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो एक डेव्हलपमेंटचा अजेंडा घेतला आणि त्या अजेंड्यावर आधारित तुमच्या जाहिराती आम्ही मोदी त्यावेळेस म्हणतो, तुमचा आधीचा जो फोकस होता तो बदललेला वाटला. काँग्रेसमध्ये असताना पण तुमचा फोकस बऱ्यापैकी गाव आणि त्याशी निगडीत होता, पण तुम्ही जसं अर्बन वाटचालीकडे निघाला तसं मला तुमच्या जाहिरातीवर मिळून एकदम वाटलं. एक हा फोकस घेण्याचं मूळ कारण वडिलांसाठीच ते, आणि तुमच्या डोळ्यासमोर असलेली पनवेल महापालिका म्हणजे काय, तुमचं त्यामागचं विजन काय, ते मला वाटतं आहे तुम्ही सगळ्यांना. धन्यवाद. सगळ्यात आधी मी म्हणजे आपलं आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की आज आपण सारी मंडळी इथे जमलेलं आहोत. आणि विशेषत्वानं पनवेलची महापालिकेची निवडणूक 24 मेला आहे आणि या 24 मेच्या मतदानाच्या अनुषंगानं जमले. पनवेलची महापालिका पहिल्यांदा गठीत झाली आहे आणि 92 साली हिचं पहिलं नोटिफिकेशन निघालं होतं नव्या मुंबईच्या बरोबर. त्यावेळेला त्यावेळेच्या पॉलिटिकल त्यावेळच्या लोकांनी पॉलिटिकल विल दाखवली नाही, त्यामुळे ती त्यावेळेला होऊ शकली नाही. आता देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहे आणि मग ज्यावेळेला ही महापालिका झाली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह त्यांच्याकडे आम्ही विशेषकरून झाला. अनेक गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागे, मी सांगेनच की आपल्याला की वेगवेगळ्या पद्धतीनं तिथे असलेली नगरपालिका तिला जागेच्या असलेल्या मर्यादा, त्यामुळे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने होणाऱ्या अडचणी, सिडकोच्या वसाहती आणि सिडकोची कामाची शैली त्याच्यामुळे तिथं थांबलेला किंवा खोळंबा झालेला विकास, ग्रामीण भाग आहे जो पनवेलच्या मुळे त्यांची लोकवस्ती वाढते आहे पण तुलनेनं ज्या फॉर्मॅटमध्ये ग्रामपंचायती चालतात तर त्या पद्धतीनं काम करत असताना त्यांना विकासामध्ये येत असलेल्या मर्यादा, ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ती महापालिका झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. आणि मग आता ही जेव्हा महापालिका झाली आहे त्या महापालिकेच्या माध्यमातून आता जे अडचणीचं ठरतं आहे त्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत अशी मागणी केली. आता महापालिका होती आहे तर त्या महापालिकेच्या माध्यमातून या परिसराचं डेव्हलपमेंट फास्ट झालं पाहिजे अशी साहजिकपणानं माझी मागणी, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची मागणी. आता ह्या ज्यावेळेला निवडणुका लागत आहे मी विशेषत्वानं लक्षात आणून देईन, कदाचित असं आहे की मी स्वतःहून स्वतःला करेक्ट करणं एक गोष्ट असू शकते आणि आपल्या सूचनांच्या आधारे करेक्ट करणं एक गोष्ट असू शकते. मी 2009 साली पहिल्यांदा आमदार झालो, त्याच्या आधी मी नगराध्यक्ष म्हणून काम केलं. महाराष्ट्रामधले जे विधानसभेमध्ये आमदार निवडून येतात ते सर्वसाधारणपणानं जिल्हा परिषद सदस्यांमधून आमदार निवडून येतात किंवा शहरी भागांमध्ये ते नगरपालिकेमधून नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष याच्यामधून निवडून येतात, काही थेट निवडून येतात. त्याच्यामध्ये माझा जो भाग 2009 साली होता त्याच्यामध्ये त्यावेळेचं प्रमाण मी आपल्याला सांगेन की 40% अर्बन आहे, 60% रुरल अशा पद्धतीचा एरिया होता. पण मी नगराध्यक्ष म्हणून काम करताना देखील ते लक्षात येत होतं आणि पुढच्या काळामध्ये विधानसभेचा सदस्य झाला लक्षात येत गेलं की सिडको म्हणून जी एंटिटी आहे खूप मोठी आहे, अजस्त्र यंत्रणा आहे, पैसा खूप आहे, पण त्या समस्या सोडवल्या जात नाही. मग ह्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे त्याच्यावरती मी फोकस करायला सुरुवात केली. मीही पॅरलली माहिती घेत होतो की हे अशा पद्धतीचे विषय याच्यापूर्वी मांडले गेलेत का. उदाहरण म्हणून फक्त एक सांगतो की पनवेलचं एक सगळी शासकीय कार्यालय एकत्र यावी म्हणून याच्या आधी मी आमदार व्हायच्या आधीपासून चर्चा सुरू होती त्याच्यामध्ये एकत्र करायचं, एकच एक प्रशासकीय संकुल असलं पाहिजे अशा पद्धतीचं बऱ्याच वेळेला ऐकलेलं होतं पण ते काही घडत नव्हतं. आमदार झाल्याच्या मी फॉलोअप करायला सुरुवात केली, मार्गे लागलं, आता त्याचं काम सुरू झालेलं आहे, कामगार बांधकाम जवळपास पूर्णत्वाला आहे. एक चर्चेत असणं आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात फरक असतो. आज अर्बनाईज एरियाच्या बाबतीत तसंच आहे की सिडकोच्या माध्यमातून अनेक गोष्टी व्हायच्या पण होत नाही. आता हे सगळं होत असताना याच्या पार्श्वभूमीवरती अर्बनाईज एरियासाठी काम करणं हे खऱ्या अर्थाने एक चॅलेंज आहे. कारण सरकारी पक्षाचा जो आमदार आहे तर सरकारी पक्षाच्या आमदाराकडून अपेक्षा काय आहे की त्यांनी एन्जॉय करावं, त्यांनी फार जास्त सरकारी व्यवस्थेच्या विरोधात, सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात बोलू नये. तसं न बोलता काम माझं तर होऊ शकत नव्हतं, त्यामुळे मी मधल्या काळामध्ये सगळा संघर्ष केला आहे आणि त्याच्यावरती आधारित या महापालिकेची मी मागणी केली.
हे झालं महापालिका निवडणुकीच्या वर्ष. आता आपण जे ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं कॅनव्हासिंगची जी गोष्ट करताय, त्या कॅनव्हासिंगमध्ये प्रामुख्यानं आज आमच्या गरजा काय आहेत हे आम्ही ओळखण्याची आवश्यकता आहे. मग आता या अनुषंगानं ज्या वेळेला आम्ही बघतो त्याच्यामध्ये की मतदार कोण आहे, तर मतदार सर्वसाधारणपणानं तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. 50 खालचा असेल, 30 वरचा असेल, त्याच्यामध्ये 20 म्हणजे 18 ते 30 ह्याच्यामधला मतदार वर्ग जास्त आहे, आणि 30 ते 50 आणि मग बाकीचाही आहे. आता हा जो वर्ग आहे, मुळातच आपल्या देशामधली परिस्थिती 2014 आधीची अशी होती की राजकीय व्यवस्थेवरती कोणाचाच विश्वास फारसा बसत नव्हता. आम्ही राजकारणी लोक टिंगलीचा विषय होतो, आणि एखाद्या गोष्टीचं राजकारण करणं असं म्हणण्याची सर प्रथाच होती, आणि त्यामुळे राजकारण हा विषय कोणी सिरियसली घ्यायला तयार नाही. उलटा राजकारण हा टिंगलीचा किंवा हेटाळणीचा विषय आहे. अशीच परिस्थिती आपण चित्रपटांमधले रेफरन्स घेऊया, नाटकातले रेफरन्स घेऊया, वर्तमानपत्रातले अनेक रेफरन्सेस आपण घेऊ, तर ते रेफरन्स सांगतात की राजकारण हा लोकांनी त्याज्य विषय समजलेला आहे. आता ह्याच राजकारण्यांच्याकडून व्यवस्था सांभाळली जाण्याची अपेक्षा आपण सगळेच जण समजून लोकशाहीच्या सगळे संबंधात करतात. तर बघा, ह्या राजकारण्यांच्याकडून जर अपेक्षा आम्हाला चांगल्या व्यक्त करायच्या असतील, तर आम्हाला लोकांना जे हवं ते लोकांपर्यंत द्यायची आवश्यकता आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आज तरुणाई जर मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहे, तर त्या तरुणाईला विकासाची भाषा समजते, आणि तो विकास द्यायला हवा. या बाबतीमध्ये आमचं कुठल्याही पद्धतीने त्याच्याबाबतीत दुमत नाही, आणि म्हणून ह्या विकासाच्या अनुषंगानं आता आम्ही या लोकांच्याकडे जातो. आणि मुळात एकीकडे आम्ही सांगतोय आम्ही कसा विकास करणार, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं की मुख्यमंत्र्यांनी गेल्या महापालिका निवडणुका 10 झाल्या, तर त्यावेळेला स्वतः सांगितलं की हे लोकांकडून आपण घेतलं पाहिजे, आपण लोकांना विचारलं पाहिजे की तुमच्या परिसरात तुम्हाला काय पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ते माय सिटी माय अजेंडा, माझं शहर माझा अजेंडा ही संकल्पना राबवली, आणि त्याच्यातून लोकांच्याकडून सूचना मागवल्या, त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना एकत्र येऊन कॉन्फरन्स घेतली मुख्यमंत्र्यांनी. पण त्या 10 पालिकांची होती त्यावेळेला, ते शक्य होतं. तर या अनुषंगानं आम्ही आमच्या सर्व जी प्रसिद्धी आहे प्रसिद्धीचा फोकस ठेवला आहे, आणि मला वाटतं की तो लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतो. टोलच्या विषयावरून तुम्ही भाजपमध्ये गेलं, त्यावेळी तुम्ही आणि वेगवेगळ्या काँग्रेसशी त्याच्या आधी बरोबर, या सगळ्या वेगवेगळ्या याच्यात तुम्ही राहिलात. टोलच्या प्रश्नावरून तुम्ही काँग्रेस सोडली, त्यावेळी सुद्धा तुम्ही सत्तेच्या पक्षाच्या जवळ होता, आणि आता सुद्धा तुम्ही सत्तेच्या पक्षाकडे आहे. काय बेसिक फरक वाटतो आणि तुम्ही कसं ऍडजस्ट करता स्वतः या वेगवेगळ्या वातावरणाशी? कसं आहे की माझ्यावरती किंवा रामशेठ ठाकूरांच्यावरती हे सहजपणानं भूमिका बदलतं अशा पद्धतीचा आरोप होतो, आणि मग त्या अनुषंगानं टोलच्या मुळे झालेला पक्षबदल असू द्या किंवा त्याच्या आधीचा रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आधी केलेला असू द्या, मुळामध्ये भूमिका काय आहे की आपण आहोत तिथेच राहायचं आणि ॲडजस्टमेंट करून पुढत पुढत आपण त्या ठिकाणी संपून जायचं, किंवा पुढत पुढत आपण बसायचं, लोकांची दिशाभूल करायची, यापेक्षा जास्त लोकांना जे हवे ते देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा. यासाठी शेका पक्षातून पहिल्यांदा काँग्रेस पक्षामध्ये बदल केला. सिडकोच्या त्यावेळेला अनेक समस्या होत्या. सिडकोच्या समस्या हे दोन गोष्टी ठळकपणानं सांगितली. 12.5% प्लॉट वाटप 2004 गोष्ट आहे. खूप मोठ्या प्रमाणात शिल्लक होतं, मोठ्या प्रमाणात मार्गी लागलं. लोकांच्या गरजेपोटी घरांचा विषय होता, त्यावेळेपासून मांडायला सुरुवात केली. 2010 मार्गी लागला. 2009 मी आमदार झालो, 10 तो त्यावेळेला मार्गी लागला. हे दोन एक महत्त्वाचे विषय आहेत की ज्याचं आज परिवर्तन ग्रामीण भागाच्या अनुषंगानं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 2014 ज्या वेळेला टोलच्या मुद्द्यावरती आम्ही त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटलो, आणि त्यांना सांगितलं, मला असं सांगण्यात येत होतं की हा टोल नाका तुमच्याकडे येत नाही, रस्त्याचं काम त्याच्या आधीपासून सुरू होतं, म्हणजे हा या हे तुमच्याकडे येत नाही, आणि त्यामुळे हा टोल तुमच्याकडे बसू देणार नाही. या मुद्द्यावरती त्यावेळेचे मंत्री महोदय ठामले, पण नंतर लक्षात आलं की टोलची जागा निवडली, टोल त्या ठिकाणी बसणार आहे. म्हटलं मग हा स्थानिकांना माफ पाहिजे. मागणी ती होती त्यावेळेस की आम्ही त्या टोलवरचे आहोत. सर्वसाधारण प्रोसिजर अशी आहे की त्यावेळेची सांगतो मी, प्रोसिजर अशी होती की स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये सूट मिळते, आणि आमचं म्हणणं असं होतं की हा टोल आम्हाला या टोलला पर्यायच नाही. कामोठ्याच्या माणसाला जर CBDला यायचं आहे तर त्याला पर्यायच नाही, त्याला हा टोल क्रॉस करूनच यावं लागेल. तुम्ही त्याला कन्सेशन देऊन काय होणार आहे, तुम्ही त्याला एक्झेम्प्ट केलं पाहिजे.
त्याला त्याच्यातून सूट नको आहे, त्याच्यातून सुटका हवी आहे, तर मुक्तता हवी आहे. तर हे मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यावेळेला मागणी केली. आम्ही सांगितलं स्थानिक गाव, स्थानिक गाव निवडा. तिथे सूट मिळण्याच्या बाबतीमध्ये PWDचा नियम आहे की 5 किलोमीटर त्रिज्येमधली सगळी गावं सोडली जातात. नाही, नॅशनल हायवेचा नियम आहे 10 किलोमीटर त्रिज्येतली सगळी गावं सोडली जातात. आणि या मुद्द्यावरून आम्ही मागायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही. मग आम्ही आंदोलन केलं 11 जुलै 2014. आम्ही आंदोलन केल्यानंतर मग त्यांनी ती बैठक लावली. बैठक लावली, त्या बैठकीमध्ये पुन्हा तो प्रश्न मांडला जो त्यांच्याकडे त्याच्यापूर्वी मांडलेला होता. आणि मांडला की त्यांनी तो मोरलेस मान्य केला. मान्य केल्यावर आम्ही समजून राहिलो की आता ह्याची फक्त आपल्याला हातामध्ये आदेश मिळणं बाकी आहे. तो आचारसंहिता मिळेपर्यंत निघाला आहे. आता आचारसंहिता मिळेपर्यंत हा आदेश निघायला तयार नाही आणि निवडणुका तर लागलेल्या. माझा आग्रह होता याच्यामध्ये की हा टोलच्या संदर्भातला जो विषय आहे हा इथल्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता, नंबर एक. नंबर दोन की या टोलच्या मुद्द्याचं त्यावेळेचा काँग्रेसचा शत्रू पक्ष शेतकरी कामगार पक्ष, शत्रू पक्ष अशा अर्थानं की एकमेकांना शत्रू समजतात म्हणून, मी व्यक्तिशः कोणालाही शत्रू समजत नाही, तर त्यांनी इतकी जाहिरातबाजी या टोलच्या संदर्भाने केलेली होती की खारघर असू द्या, कामोठा असू द्या, अन्य सगळ्या ठिकाणी आज ज्या ज्या ठिकाणी म्हणून शेका पक्षाचे महापालिकेच्या निवडणुकीचे बॅनर आपण पाहाल त्या सगळ्या जागा त्यांनी ब्लॉक केलं होतं. सगळ्या ठिकाणी ठळक अक्षरात लिहिलेलं होतं, सर्वसामान्य जनतेवर टोलचा भुर्दंड लादणाऱ्या काँग्रेस सरकारचा निषेध. बरोबर आहे, अशा पद्धतीचं मॅटर त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. असे छोटे छोटे बॅनर आपले काही प्रतिनिधी या ठिकाणी बसले ते सांगतील, खारघरमध्ये होते, कामोठ्यामध्ये होते, वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते. का? की हा टोलचा प्रश्न काँग्रेस सोडवू शकत नाही हे त्यांना लोकांचं लक्ष या गोष्टीकडे वेधायचं होतं. आणि म्हणून आमचं म्हणणं होतं की हे लवकर लवकर सोडून टाकाल, हे सोडवत नसाल तर निवडणूक लढवणं जड जाईल बरं का, असं त्यांना ऑगस्ट महिना सप्टेंबर महिना आम्ही सांगत राहिलो आणि ते ऐकायलाच तयार नाही. बरं, असं असतं काही वेळेला सरकारमध्ये की काही विषय पटकन सुटतात, काहींना वेळ लागतो. आम्ही म्हटलं याला वेळ लागतो, हरकत नाही, पण आचारसंहिता लागायच्या आधी सुटला नाही तर लोकांच्याकडे तर सहजपणाने विरोधी पक्ष जाऊन सांगेल की हाच प्रश्न बघा सरकार यांचं सोडू शकले का. काय करायचं होतं की शेजारच्या गावांना एक्झेम्प्ट करायचं होतं. ते एक्झेम्प्ट करायचं होतं ह्या विषयाला पण इतका वेळ लावला आणि कबूल केलं होतं 12 जुलैला कॅमेऱ्यासमोर कबूल केलं होतं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी की करणार, आणि ते केलंच नाही. आणि केलंच नाही अशा परिस्थितीमध्ये मग आम्ही काय करायचं. मग आम्ही सांगितलं बाबा आम्ही आता मग ही निवडणूक लढवू शकणार नाही, निवडणूक लढवणार नाही. मी काँग्रेस पक्षाचा इंटरव्ह्यू दिला नव्हता, मी काँग्रेस पक्षाचा फॉर्म भरला नव्हता, मी दोन्ही गोष्टी केल्या नाही. आणि म्हणजे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक इथे आले, पनवेलमध्ये आले होते, तेव्हा मी त्या निरीक्षकांच्या समोर गेलो नाही. इच्छुक काही मंडळी गेली असतील. मी त्यांच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये टिळक भवनमध्ये इंटरव्ह्यू झाले, तिथं मी गेलो नाही. मी त्यावेळेला मुख्यमंत्री, प्रमुख मंत्री, राज्याचे प्रमुख, काँग्रेसचे नेते, पुन्हा दिल्लीमध्ये त्यावेळचे नेते काँग्रेसचे आणि जे काही आमचे त्यावेळचे नेते होते त्यांना भेटलो, पण कोणीही त्या गोष्टीवरती तितकंसं गांभीर्याने करायला पाहिजे. का मुख्यमंत्री करत नाहीत माहिती नाही, या पलीकडे काही बोलू शकत नाही, त्यांनी काही विशेष आग्रह धरला नाही. आणि म्हणून शेवटी आम्ही निर्णय घेतला की चला मग आता निवडणूकच लढवायची नाही, तरी काही हलत नाही आणि तरी काही त्याच्याकडून काही फार विशेष फरक पडत नाही. तो म्हटलं आता शेवटी नाईलाज आहे. आम्ही जुलै महिन्यामध्ये म्हटलं होतं की प्रश्न सोडवू शकत नसलो तर आमदारकीचा राजीनामा देणार का, असा प्रश्न विचारला गेला होता. आम्ही म्हटलं देणार, आणि मग त्या प्रश्नावरती राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आम्ही. 9 सप्टेंबरला आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन टाकले होते काँग्रेसच्या त्यावेळेच्या सोबतच्या बऱ्याचशा सहकाऱ्यांनी, जे आज काही काँग्रेसमध्येही आहे, ते राजीनामे देऊन टाकले होते. काही फरक नाही. मग आम्ही ठरवलं आता 12 तारखेला जाऊन आम्ही राजीनामा देणार. आता काही कोइन्सिडन्स असू शकते की आम्ही जायचं ठरवलं, आमची सगळी तयारी होती, प्रेसवाले आपण त्यावेळेचं जर वर्तमानपत्र काढलं तर 11 तारखेला आम्ही जाहीर केलेलं आहे की आम्ही राजीनामा देणार. आणि 12 तारखेला सकाळी डिक्लेअर झालं की आज पत्रकार परिषद आहे निवडणूक आयोगाची. सर्वसाधारणपणे निवडणूक आयोग अशा कालावधीत पत्रकार परिषद घेतं, ते निवडणुकीची घोषणा करण्यासाठीच घेतं, योगायोगाचा विषय असेल. पण त्या दिवशीसुद्धा विधानसभेच्या सभापतीने सांगितलं नाही तुझा राजीनामा मी घेऊ शकत नाही, मला नाही घ्यायचा. मी म्हटलं नाही मला द्यायचा, मी ठाम आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी कदाचित संपर्क केला असेल, त्यांनी सांगितलं घ्या. आणि मग तो त्या अध्यक्षांनी तो राजीनामा घेतला आणि तो राजीनामा दिल्यानंतर घरी येऊन बसलो. असा काही विषय नव्हता ह्याच्यामध्ये की
म्हणजे त्यावेळचे डोक्यातले विषय विचार असे होते की आता आपण शांत राहायचं, आपण एकदम काही निवडणूक लढवायची नाही असं पहिलं ठरवलं आणि मग राजीनामा द्यायचा ठरवलं. तर त्यामुळे आपण पक्षात राहायचं, काम करायचं अशा पद्धतीनं ठरवलं आम्ही. पण 2 दिवसामध्ये राजीनामा दिल्यापासूनच्या 2 दिवसामध्ये इतक्या पद्धतीनं हे सगळं साधारणतः लोकांनी वातावरण करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं तुम्हाला निवडणूक लढवावीच लागेल आणि प्रामुख्यानं मी काँग्रेस पक्षामध्ये होतो. काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळेलाही मी त्या व्यवस्थेचा भाग होतो, त्यामुळे शेवटी आता सांगितलं तरी त्याचा तो नाईलाज आहे म्हणून की जे काम करणारी मंडळी असतात आणि न काम करणारी मंडळी असतात. न काम करणाऱ्या मंडळींना काँग्रेस पक्षामध्ये प्रतिबंध फारसा नाही आहे. त्या न काम करणारी मंडळी दरबारी संस्कृती चालवतात आणि त्याचा परिणाम आज असा झाला की काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी रसा पाळायला चालला आहे. त्या न काम करणाऱ्या मंडळींना केवळ कोणाचे तरी काम भरणं आणि प्रशांत ठाकूरनी तुम्ही सांगितलेली शिफारस मान्य केली नाही हे सांगून काहीतरी क्रेडिट मिळवणं याच्यावरती एक विरोधी गट त्या ठिकाणी एक पद्धतीनं तयार झाला होता, ज्याच्यात त्या आजचे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसची आणि बाकी सगळी मंडळी आहेत. ह्या सगळ्या मंडळींनी एका पद्धतीनं कशा पद्धतीनं प्रशांत ठाकूरला पाडता येईल अशाच पद्धतीची व्यवस्था त्यावेळेला केली होती. त्यामुळे मनात विचार होते की आता ठीक आहे, हे यांच्या पद्धतीने ही निवडणूक विधानसभेची लढवतील, आपण शांत राहू आणि पुढच्या एखाद्या वर्षामध्ये आपण कामाला लागू असंच त्यावेळेला निर्णय घेतला. पण लोकांनी ज्या पद्धतीनं सगळं पेटवलं वातावरण की नाही तुम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, तुम्ही शांत बसू शकाल, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला व्यवसाय करायला आहे की तुम्हाला काहीच नाही तर तुम्ही व्यवसाय करायला तरी निघून जाल आणि व्यवसाय करायला निघून जाल तुमचं तुम्हाला चालून जाईल. आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये आम्ही आज ज्या पद्धतीनं काम करतो आहे आम्ही या पद्धतीनं या स्पष्ट शब्दामध्ये चमचेगिरीला भाव देत नाही म्हणून आम्ही मागं पडून जाऊ आणि आमच्या राजकीय कारकिर्दी धोक्यात येतील आणि त्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल की निवडणूक लढवावी लागेल. आणि मग अशा वेळेला आम्ही प्रत्येक विभागातल्या 2 दिवस कंटिन्युअस अर्ध्या अर्ध्या तासांनी बैठका घेतल्या आणि त्या बैठका घेऊन लोकांचा सूर विचारला की काय करायचं त्या पद्धतीने. आता खरं तर 2004 साली आम्ही काँग्रेस पक्षात आलो, 2014 साल म्हणजे 10 वर्ष राजकीय कॅनव्हसवरती बघाल तर तसं काही खूप मोठा कालावधी नाही आहे. पण या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं काम केलं ते काम पाहता लोकांनी सांगितलं तुम्ही घ्याल तो निर्णय, तुम्ही घ्याल तो निर्णय म्हणून मग निवडणूक लढवायची ठरवली. मग कोणाकडे जायचं तर भाजपनं स्पष्टपणानं त्यावेळेला आश्वासन दिलेलं होतं, मुंडेसाहेब वारले होते, पण त्यांचं आश्वासन भाजपनं पुढे कॅरी करायचं ठरवलं होतं की आम्ही टोलमुक्त करू. आम्ही ठरवलं की जाऊन त्यांना विचारूया आपण करणार का तुम्ही नक्की हा प्रश्न आमचा, तर त्यांनी सांगितलं की आम्ही नक्की करणार, चला भाजपमध्ये जाऊया. त्यात तुम्ही जो प्रश्न विचारला मी खूप दीर्घ उत्तर देतो, मला कल्पना आहे की ज्या वेळेला निवडणूक झाली निवडणुकीला गडकरी साहेब आले, गडकरी साहेबांनी शब्द दिला की हा खेळ मी सुरू केला आणि मी संपवणार, हे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं. त्याच्यामध्ये आर्थिक काही गणितं असतील ती प्रत्यक्षरित्या त्यांच्या लक्षात तोपर्यंत नव्हती. हा MSRDCने बांधलेला रस्ता, MSRDC काही गडकरी साहेबांच्या अंडर डायरेक्ट नाही. तर त्यांनी सांगितल्यानंतर ही निवडणुकीच्या मध्ये यश मिळालं, आमदार म्हणून निवडून आलो ऑक्टोबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये विधानसभेचं विधान परिषदेचं विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरला असतं आणि त्यावेळेला चंद्रकांत दादांनी त्यावेळेला त्यांच्याकडे मधल्या कालावधीमध्ये फॉलोअप करत होतो की आता तुमचं काम पूर्ण होत आलं, तुम्ही कधी हा टोल नाका लावाल आणि हा टोल नाका लावाल आणि त्यावेळेला जर ही सूट त्यावेळेपर्यंत सूट हा विषय होता, रद्द झालं तर अजूनच चांगलं पण तोपर्यंत सूट हा विषय होता की सूट जर द्यायची आहे त्याचं काही होत नाही. आणि मग चंद्रकांत दादा खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा म्हणायला लागले खूप आवड दिसतं म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर खूप क्लेम करून राहिला, आजही तुम्ही पाहताय त्या रस्त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरू आहे. तर तो कॉन्ट्रॅक्टर खूप क्लेम करून राहिला आहे, आपल्यालाही टोलमाफी देता येणं शक्य नाही. माझा काळजाचा ठोका चुकला, मी म्हटलं ज्या विषयासाठी मी आंदोलन केलं ज्या विषयासाठी परिवर्तन केलं आणि आलो, लोक मला म्हणतात की योग्य वेळी योग्य निर्णय आणि मला स्वतःला हा शब्द खूप मनाला लागतो योग्य वेळी योग्य निर्णय, याचा अर्थ मी संधी साधू आहे असं ते याचा दुसरा अर्थ होतो. मी म्हटलं मी निर्णय घेतला आहे, मला लोकांनी पण निर्णय घ्यायला लावला आहे आणि जर त्याचं जर टोल ज्या विषयावर सुद्धा ते झालं नाही तर खूप अडचणीचं होईल. पण मुख्यमंत्री ठाम राहील, मुख्यमंत्री सांगितलं नाही काही हो आपल्याला काय आर्थिक भूर्दंड पडू आपण हा निर्णय घ्यायचा, तो फक्त या एका टोल नाक्यापुरता त्यांनी घेतला नाही, राज्यातले 63-64 एका वेळेला झाले ते आणि नंतरच्या टप्प्यामध्ये सगळे झाले, ही एक कमिटमेंट त्यांनी पाळली.
पुन्हा महापालिकेच्या बाबतीमध्ये टोल माफ झाला जून 2015 मध्ये. आम्ही महापालिकेसाठी हे करायला सुरुवात केली, झगडा करायला सुरुवात केली. आणि एक स्टेज अशी आली की आता नगरपालिकेच्या निवडणुका आधी होतात की काय, आणि मग त्यानंतर महापालिका फॉर्म होणार की काय. तर त्याही वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, कोर्टात गेला आम्ही, कोर्टामध्ये सांगू आम्हाला महापालिका करायची आहे. ही जी कमिटमेंटची लेवल आहे, एकदा आपण कमिट केलं की त्याच्यासाठी इरेला पटायचं आणि वाटेल ते पूर्ण करायचं, हे भाजपमध्ये मला वारंवार जाणवतं की ही कामाची शैली जी त्यांची आहे, आपल्याला स्वतःसाठी काही घेऊन जायचं नाही आहे, बॅगा भरून न्यायचं नाही, आणि या संस्कृतीमध्ये वावणारे मुख्यमंत्री त्यांचे सहकारी आहेत. त्यामुळे भाजपमध्ये आल्याचं मला व्यक्तिशः, मला भाजपची फार आधी माहिती नव्हती, मी भाजप जॉईन करेपर्यंत भाजपविषयी, कारण या रायगड जिल्ह्यात तो फारसा नव्हता त्यावेळेला, फारशी माहिती नव्हती, पण आज मला मानसिक समाधान की भाजपमध्ये चांगल्या पक्षात, चांगल्या जडणघडणीच्या मानसिकतेमधला पक्ष. तुम्ही सांगता त्याप्रमाणे बीजेपीमध्ये तुमचं जाणं एकंदर आधीच ठरलेलं नव्हतं, असं वैचारिक दृष्ट्या तुम्ही लिहिली, म्हणजे काँग्रेस आधी डावे विचार आणि ते ॲडजस्ट करणं कठीण वाटत नाही किंवा काही ठिकाणी सॅक्रिफाईस करायला लागतं सर. 2004 साली आम्ही शेतकरी कामगार पक्षाचा दरडा त्याग केलो. शेतकरी कामगार पक्ष असं म्हटलं तर तो डाव्या विचारसरणीचा पक्ष, पण अलीकडच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षामध्येच मुळात द्वंद्व सुरू असेल आपल्याला पाहायला मिळतं. शेतकरी कामगार पक्ष डाव्या विचारसरणीचा तंतोतंत अवलंब करत नाही. जेव्हा एका पक्षात होतो 2004 साली माझं वय साधारणपणानं 30 आसपास होतं, आणि त्याही वेळेला साधारणतः आम्ही पक्षाच्या आम्ही तरुण काम करणारे कार्यकर्ते होते. त्यामुळे आम्ही म्हणायचं काय, आपण गणेशोत्सव करतो, आपण सगळे उत्सव करतो, आणि आपण सांगतो आपली डावी विचारसरणी आहे, परमेश्वर मानत नाही. त्यावेळेचे एनडी पाटील साहेब आजही शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व करणार, तर त्यांच्या श्रद्धा, त्यांची श्रद्धेची ठिकाणं आणि त्यांच्या साधारणतः जीवनातल्या पद्धती ह्या, आणि आत्ता शेतकरी कामगार पक्षाचं प्रत्यक्षरित्या ज्यांच्या हातात नेतृत्व आहे, त्यांची काम करण्याची पद्धत, याच्यात खूप फरक आहे. आयडिओलॉजिकल डिफरन्स म्हणतो आपण ज्याला, तर तशा पद्धतीचा मतभेद तिथेही होता, आणि तो स्वीकारता स्वीकारता हे सगळे विषय सुरू झाले. आम्ही काँग्रेसमध्ये होतो, आता काँग्रेसमध्ये वावरत असताना मूळतः मी मगाशी जे म्हणतोय हे त्याही वेळेला जाणवतच होतं की काँग्रेस पक्षामध्ये प्रामुख्यानं एक खूप काळापासूनचा पक्ष असल्यामुळे एक काँग्रेसच्या विषयी असं म्हटलं, काँग्रेस म्हणजे एक महासागर आहे की महासागरामध्ये सगळ्या पद्धतीच्या विचार पद्धती मिळतील, सगळ्या पद्धतीच्या विचारसरणी मिळतील तुम्हाला, आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक ठाम असं काही नाही, पुरोगामित्व असलं पाहिजे असं एक लेबल लावलेलं जे काही असेल ते सगळं स्वीकारायचं. पण त्या पुरोगामित्वामध्ये एकाच विचारसरणीनं काम करणे याच्या बाबतीत काही नाही, एका ध्येयासाठी काम करणं याच्या बाबतीत काही नाही, जो ध्येयाच्या विरुद्ध वागेल, जो पक्षाच्या विरुद्ध वागेल त्याच्यावरती कुठला अंकुश नाही, हे सगळं मला खरं तर सहन होत नव्हतं. अजून काही वर्ष मी काम करत राहिलं असतो तर काँग्रेस पक्षामध्ये मी माझी अर्धी एनर्जी संपून गेली असते, आणि हे जाणवायलाच लागलं होतं. मी म्हणालो मग अशी की त्यावेळेला ते दिसत होतं की एक ग्रुप तयार होतोय, हा ग्रुप विरोधामध्ये वागायला लागला, आणि ह्याचं काय करावं. तर तुलनेनं मी साधारणतः नाही म्हटलं तरी 37 म्हणजे ते खूप असं नाही आहे, काय करावं ह्याचाही एक विचारमंथन एकाकडे मनात चालू होतं. अचानकपणानं हा निर्णय घ्यावा लागला आणि हा निर्णय घेऊन आलो आहे. आता अर्थातच प्रत्येक पक्षामध्ये आता आजच्या परिस्थितीमध्ये थोडं उणंधुणं असायचंच त्या ठिकाणी, कारण सगळ्यांचा स्वीकार करतोय. भाजप तर म्हणतं की आला तसा घेतला पाहिजे तसा घडवला, आणि त्याच्यावरती आता अलीकडच्या काळामध्ये गडकरी साहेबांच्या भाषणावरती भरपूर आपल्यापैकी काही म्हणण्यानी क्रिटिसिझमही केलेला आहे की भाजप म्हणतं जो येईल तसा घ्या आणि त्याला घडवा. घडवण्याची काही सिस्टीम आहे का भाजपमध्ये? तर घडवण्याच्यासाठी भाजप दरवर्षी पदाधिकाऱ्यांचं, दरवर्षी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं वेगवेगळ्या विषयांवरती शिबिर घेतं. पक्षाची फ्रेम काय, पक्षाची बैठक काय, पक्षाची विचारधारा काय, संघाची विचारधारा पक्ष का मानतो, मग संघाच्या संघटनांच्या बरोबर इन्व्हॉल्वमेंट, त्यांच्याबरोबरचा परिचय, ह्या सगळ्यातून गडकरी साहेब जे परवा पिंपरी चिंचवडला म्हणाले की काही प्रमाणात तरी निश्चितपणानं माणूस त्या बदलाला स्वीकारतो. आता मुळातच माझा स्वभाव हा काहीसा ॲडॅप्टिव्ह आहे, म्हणजे जे चांगलं आहे ते घेत जावं. एक टॅगलाईन आहे प्राचार्य अत्रेंची की आयुष्यभर सद्गुणाच्या दाराशी मी माधुकरी मागितली, आणि जे सद्गुण मिळालेत आपल्याला लोकांच्या मध्ये ते चांगले घेत जावं. तशा पद्धतीने या चांगल्या विचारधारा आहेत त्याचा आपण स्वीकार करायचा.
म्हटलं विरोधक मानत नाही, त्यामुळे तुमचे मित्र परवा आमच्याकडे आले आणि त्यांचं तुमच्या याच विषयावर म्हणलं होतं की कोणाचे सूर शकले नाही तर मोलकरांचे काय उत्तर आहे. खरं तर पनवेलकर हे माझ्या दृष्टीकोनात, माझा जन्म पनवेल शहरातला आहे आणि म्हणजे पनवेलकर हे माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि पनवेलकरांना टोलचा भुर्दंड होतोय म्हटल्यावरती मी त्यावेळेच्या असलेल्या आमदारकीचा त्याग करून 15 दिवसाच्या अवधीमध्ये विधानसभेच्या निवडणूक लढवायला सज्ज झालो होतो. आता हे पनवेलकरांच्या विषयीचं प्रेम असू शकत नाही तर काय असू शकतं, हे पनवेलकरांच्यासाठी काय करू शकतो मी समजतो. मी 33 म्हणजे प्रभाग क्रमांक 33 नगरसेवक निवडून आलो होतो 2006 साली आणि त्यावेळेला मी मनाशी ठरलं मला या निवडणुकीत ज्यांनी मत दिलं नाही तो मत दिलं तो या प्रत्येकाचा मी आपण म्हणतो त्याचा मी लागिनदार आहे आणि मी त्याच्यासाठी काम करायला कटिबद्ध आहे. मी पुढच्या एक साधारणपणे 2.5 वर्षामध्ये नगराध्यक्ष म्हणून जे काम केलं करत असताना मी नगरपालिकेत डबा घेऊन जाऊन काम केलेलं आहे आणि तेव्हापासून म्हणजे जो व्यवसाय सोडला होता ती नगरपालिका निवडणूक लढवल्यापासून त्याच्या आधीपासून तेव्हापासून मी व्यवसाय पाहत नाही. व्यवसायाचा भार हा पूर्णपणानं भावावरती वडिलांवरती त्यावेळेपासून राहिलेला आहे. त्यांचा आग्रह राहतो की थोडंफार कधीतरी कुठंतरी गायडन्स देण्यापुरतं तरी तुझा, पण मी वेळ देऊ शकत नाही अशा पद्धतीची माझी आत्ताची जीवनशैली बनलेली आहे आणि त्याबद्दल त्यांची कुठली तक्रार नाही. आज धाकटा भाऊ आता निवडणुकीला सज्ज झाला आहे, त्यालाही तशा पद्धतीनं त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग हे सगळं आम्ही जे करतो आहे आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे, काम करत असताना आज पनवेलकरांनी आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये परखलं आहे, वेगवेगळ्या निवडणुकांना सामोरं गेलं आहे आणि लोकांनी शिक्कामोर्तब आमच्यावरती केलेला आहे की हे पनवेलच्या साठी काहीतरी करू इच्छितात. मग त्याच्यामध्ये माझी नगरपालिकेची निवडणूक असू दे, त्याच्यानंतर झाली विधानसभेची निवडणूक असू दे, परत झालेली नगरपालिकेची निवडणूक असू दे, परत झालेली त्याच्यानंतरची विधानसभेची निवडणूक आहे, यापेक्षा वेगळं सर्टिफिकेट मला दुसऱ्याकडून कशाला पाहिजे. बऱ्याचदा म्हणजे विरोधकांकडून टीका होते, मग ती कोरोनाक्यावरून असो किंवा उड्डाणपूल जो तयार झाला पनवेलचा उड्डाणपूलचा म्हणणे किंवा मग हे विकासाचे मुद्दे आहे, हे विकासाची हा आराखडा आहे, हा विकास होतच जाणार आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती हे मी केलं ते मी केलं हे श्रेय राखण्याचं काम कसं. बरं, पण असा विषय आहे की काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला पुढाकार घेतल्याशिवाय त्या गोष्टी होत नाही, वेळेमध्ये होत नाही. म्हणजे आपण जर 3 वाजले 4 वाजले आणि तुमच्या पोटात जर काही नाही आहे, रात्री मिळणारच आहे तुम्हाला कदाचित, रात्रीची तुमची गॅरंटी तुम्हाला कोणी दिलेली आहे आणि तुम्ही जर 4 दिवस उपाशी पुढे राहिला तुम्ही सक्षमतेनं काम कसं कराल. आज जी सिडकोसारख्या वसाहतींमध्ये मी सांगेन की जी गरज आहे ती आज आहे, ती लक्षात आणून देणं कर्तव्य आहे. ती लक्षात आणून दिली, त्यांना लक्षात असली आणि ते काम करत नसले तर लोकप्रतिनिधीचं ते काम आहे आणि त्यामुळे ते करण्याच्या साठी फॉलोअप करणं आणि उद्या जर मी त्याचा फॉलोअप केला तर मी त्याचं क्रेडिट घेऊ नये, हे राजकारणात शक्य नाही. हे अन्य ठिकाणी राजकारणात नसेल तर ठीक आहे, पण राजकारणामध्ये आम्ही जर त्या ठिकाणी आहोत तर आम्ही लोकांना काय करतोय हे सांगण्यासाठी उत्तरदायी आहोत आणि काय करणार आहोत हे सांगण्यासाठी उत्तर द्यावं ते आम्ही सांगितलंच पाहिजे. पण एखादी टोलच्या बाबतीत बरेच वेगवेगळे प्रश्न आरोप करतात, ते मग तो अर्थकारणासाठी असो किंवा वेगवेगळे ते आरोप करतात किंवा जर बंद करायचं होतं मग इतर ज्या म्हणजे JNPT मार्गावरती सुरू असणारे टोल ते बंद काय करतात, झाले ते उपस्थित ते करतात नाही ते JNPTचे टोल म्हणजे त्याच्यासाठीही आम्हीच प्रयत्न केला आणि ते बंद झाले. JNPTवरचे टोल बंद आले, शेजारच्या परिसरामधले टोल बंद आले. आपण जो पाहताय मुंबई पुणे जुना रस्ता आणि नवीन रस्ता याच्यावरचा टोल खूप आधीपासून त्या ठिकाणी लागला आहे, त्याच्यावरती कमिटी नेमली आहे आणि त्याप्रमाणे तिथं चालू आहे. आज हा टोल बंद करणं ही प्रायोरिटी होती, नवीन झालेला टोल आहे तो लागूच नाही यासाठी प्रायोरिटी होती, ती प्रायोरिटी आम्ही त्याप्रमाणे केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आर्थिक राजकारण काही असू शकत नाही, असलं तर ते दाखवावं त्यांनी काय बाबा काय पद्धतीचं आर्थिक राजकारण आहे. बंद करायला लावणं की बंद करायची नुसती पोकळ धमकी देऊन तिथं शोबाजी करणं, बंद करण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्यापर्यंत तयारी ठेवणं हे नौटंकी आहे की फक्त तिथं जाऊन एखादा मोर्चा काढायचा आणि बाकी ठिकठिकाणी फलक लावून टाकायचे काँग्रेसचा निषेध. आता त्याच काँग्रेसच्या बरोबर जाऊन बसले ना तुम्ही एका ताटात. हा बोला आपण तुम्ही जर पाहिलं की आज पनवेल महानगरपालिकेचे 20 वॉर्ड जे आहे या 20 वॉर्डमध्ये आत्ता अलीकडं पनवेल विधानसभा झाली 2014 सालाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये,
आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक बूथ निहाय झालेलं मतदान आपल्यासमोर आहे. सॉरी, तर त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष वेगळेपणानं लढलाय. भाजप वेगळेपणानं लढला, शेका पक्ष वेगळेपणानं लढला, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे पक्ष स्वतंत्रपणानं लढलेले आहेत. आणि ह्यानंतर ह्या क्षेत्राची पुन्हा कुठली निवडणूकच झालेली नाही. या ठिकाणी असलेली ताकद कशी मोजायची? या विधानसभेला स्वतंत्र तुम्ही निवडले, तुम्ही आघाडीत लढवली असती, समजा भाजप आणि शिवसेना एकत्रित लढली असती जशी ती लोकसभेला लढली, तर तुम्हाला नाही सांगता आली असती ताकद. आताही सांगता येणं असं काही विषयच नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही त्याच्या आधारे त्यांना सांगितलं की तुम्हाला एकंदरीत 17,000 जर मतं मिळालेली आहेत, ती 17,000 मतं वॉर्ड क्रमांक 1 अशी, या अशी काही भाग जे ग्रामीण भागात गेला जिल्हा परिषद पंचायतीमध्ये अशी मतं मिळाली. आणि ह्याप्रमाणे साधारण तुम्हाला जर सीट द्यायचं झालं तर किती देता येऊ शकतो? आमचा सर्वसाधारणपणानं अंदाज होता की 7-8. आता 7-8 असं जर कोणासमोर बोलायला जावं, फार वाईट दिसतं जसं तुम्ही म्हणाला तसं, म्हणून आम्ही म्हटलं 12. आणि म्हटलं 12 आपण चर्चा करूया. आणि फार फार तर अगदीच एखाद्या पक्षाला असं वाटेल अरे काय आम्हाला जास्त असायला हवं, मग 15 जाता येईल असं वाटलं. आणि तुम्हाला मी सांगतो की जेव्हा 20 प्रस्ताव त्याच्यावरती चर्चा व्हायचं ते सगळं व्हायचं तो दिला, लोकांना शॉक बसला. जे आपल्यासारखे काही मंडळी आमचे सहकारी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात, पत्रकारिता क्षेत्रातले असतील किंवा राजकीय विश्लेषक आहेत, राजकारणातले आहेत, त्यांना शॉक बसला की एवढ्या जागा द्यायला तुम्ही तयार झाला, असं अशी लोकांची प्रतिक्रिया होती. आणि आता ज्या वेळेला आपण सांगतो एकीकडे की ती मान्य झालेली नाही, मान्य होणार नव्हती, मला माहीत कल्पना नाही त्याची मान्य झालेली नाही, तेव्हा आता आपण शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना विचारा, ओपन जाहीररित्या कोणी मान्य नाही करणार, विचारा आपण आणि त्यांची प्रतिक्रिया घ्या की ह्या जागासुद्धा आम्हाला त्यांना जेवढ्या देता येत होत्या आजची ताकद आहे. कुठल्या कुठल्या पक्षाची वेगळ्या ठिकाणी वेगळी ताकद असू शकते, ही आजची त्यांची इथली ताकद आहे, त्याच्या आधारावरती देत होतो. अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी योग केलं. आणि जर त्या जास्त वाटतात तर आता पुढच्या कालावधीमध्ये घोडा मैदान जवळ आहे. इनकमिंग सेनेतून आता राजकारणाचा पार्ट असल्यामुळे मला एवढ्या रोकड त्यांचं जाहीर नाही करता. अजूनही काही शिवसेना कार्यकर्त्याची इच्छा आहे की त्यांनी युती व्हावी, म्हणजे भाजपच्या मुळे आम्हाला त्या आता काही शिते मिळतील त्यांची अपेक्षा आहे, जर आलं तुम्ही करणार विचार करावा लागेल, म्हणजे अगदीच नाही असं म्हणत नाही मी, विचार करावा लागेल. कारण असं आहे की भाजप आणि शिवसेना एकमेकांची हाडवेरी नाही जसे शेका पक्ष आणि काँग्रेस काही काळासाठी राहिलेले आहेत, असं नाही आहे. शेकाप काँग्रेस एकत्र येऊ शकतं तर आम्ही प्रयत्न केला तर होऊ शकतो, पण त्यासाठी आम्ही म्हणजे आम्ही सजगपणानं बसलं पाहिजे, जे आहे ते फॅक्ट स्वीकारून बसलं पाहिजे. हे स्थिती इथे आहे, ही स्थिती आमची कदाचित आम्ही म्हणूया की महाड नगरपालिकेच्या युतीसाठी बसलो, तर महाड नगरपालिकेमध्ये भाजपनं शिवसेनेची युती केली, मी जिल्हाध्यक्ष आहे भाजपचा, युती केली आम्ही, 3 जागा घेतल्या शिवसेनेच्याकडून, युती केली त्या ठिकाणी, 3 महिलांच्यासाठीच्या जागा घेतल्या आणि युती केली आम्ही त्या निवडणुकीसाठी. आम्ही तयार झालो त्या ठिकाणी, आम्ही ना अट्टहास केला. मग ती वस्तुस्थिती जर तिथे आम्ही स्वीकारू शकतो तर इथेही स्वीकारू शकली पाहिजे शिवसेना. परत ज्यांची युती व्हावी जे शिवसेने शिवसेनेचे अशी जी इच्छुक आहेत ते काही संपर्कात आहेत, आणि जर संपर्क असले तर भाजपमध्ये अजूनही तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अजून उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस 6 आहे, आणि त्या अनुषंगानं जर शिवसेना योग्य प्रस्तावानिशी समोर आली तर आम्ही त्याच्यावरती विचार करू शकू. पण आता मात्र 20 जागांच्या अनुषंगाने देखील आमची कुचंबणा होणार आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या पक्षाच्या पातळीवर विचार करून त्याबाबत सांगावं. इच्छुकांना प्राधान्य देणं असं आहे की त्याच्यामध्ये कोणाची किती क्षमता आहे, आणि त्या ठिकाणी आमचा जर त्या क्षमतेचा उमेदवार नसेल आणि पक्षाच्या पातळीवरती निर्णय होत असेल की बाबा आपण हा चांगला कार्यकर्ता आहे याला संधी दिली पाहिजे तर निश्चित देऊ. प्रशांतजी, आपली जी तुमची जी पुस्तक केली आहे शिवसेनेसोबतची, मला असं वाटतं की ह्याचा फायदा आता शेकअप घेऊ शकतो आणि शिवसेनेला सोबत घेऊन आतून म्हणा किंवा युती करून म्हणा त्याच्या महागडीमध्ये भाजपला कसं डॅमेज करता याचा ते प्रयत्न करणार नाही? करूही शकते, पण आता ते सेनेनं ठरवायचं आहे
की सेनेचे जे कॉमेंट्स आज पेपरमधून येत आहे की सेनेला आता स्वतःचं बळ या ठिकाणी काय आहे हे जोखायचं आहे म्हणून युती तुटली आहे, जागांच्या संख्येवरून तुटली आहे असं दिसत नाही, कारण मुळातच या संदर्भामध्ये फारशी काही तशा पद्धतीची चर्चा झाल्याचं माझ्या ऐकवत नाही. त्यामुळे सेनेला स्वतःचं संख्याबळ वाढवायचं आहे आणि पुढच्या निवडणुकांची तयारी करायची आहे असा स्पष्ट मेसेज देऊन या निवडणुकामध्ये त्या वेगळेपणाने लढवायला जात आहेत. त्यावेळेला जर आमच्याशी जुळलं नाही म्हणून ते समोर जात असतील तर 20 जास्त जागा समोरचे देत असतील तर घ्याव्यात त्यांनी. पण जर तसं नाही आणि केवळ मग भाजपला केवळ भाजपला आता डॅमेज करायचं म्हणून शिवसेना आणि इंटरनल ॲडजस्टमेंट करणार असेल तर लोकही विचार करतील की हे भाजपला कमीपणा दाखवण्यासाठी इतके एकत्र का येत आहे. कारण भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर काही पैसा विसा कमवण्याच्या पाठी लागणार आहे का, हा इतिहास भाजपचा नाही हा शेका पक्षाचा आहे बाकी ठिकाणचा. तर मग लोकही त्या पद्धतीनं यांना नाकारतील अशी चित्र असं चित्र जास्त आहे. पनवेलमध्ये गेल्या काँग्रेसमधून असो किंवा काही भाग काँग्रेसमधला असो पनवेल महापालिकेवरती सत्ता आहे पनवेल नगरपालिकेवर एकंदरीत सत्ता राहते पण तरी देखील पनवेलकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आजही उन्हाळ्याची चावून लागले की टँकरनं पाणी पुरवठा सुरू होतो अद्यापही काही भागामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. अडचण का झाली म्हणजे पाणी प्रश्न सुटत का नाही त्यावेळी तुम्ही राज्यातही होता केंद्रातही होता. मी उत्तर खूप लांब देतो आता मला काय की या सगळ्या प्रश्नांवरती काम केल्यामुळे. एक म्हणजे पनवेल नगरपालिकेच्या हद्दीविषयी आपण बोलूया. पनवेल नगरपालिकेच्या हद्दीमध्ये पनवेल शहर येतं आणि नवीन पनवेल धंदा कॉलनीचा पार्ट येतो जे आता आधीची नगरपालिकेची हद्द होती. या पनवेल नगरपालिकेच्या हद्दीमध्ये पनवेलच्या स्वतःचं देहरम धरणाचं पाणी ज्याची कपॅसिटी 10 MMSCMD तिथलं पाणी येत होतं. त्याच्यामध्ये गाळ साचलाय तो गाळ पूर्णपणानं काढला गेला जात नाही आहे कारण तो एकदाच कधीतरी ड्राय करावा लागेल आणि तो जेव्हा ड्राय करायचा त्या वर्षी त्या धरणातलं पाणी जवळपास जानेवारी महिन्यापासून लोकांना देता येणार नाही. आता पॅरलली काय आहे, पॅरलली पनवेलला पाणी कुठून येतं, MJP येतं. MJP कुठून पाणी देतं, MIDC येतो. MJP पाणी कुठून देतं तर ते पाताळगंगा या ठिकाणी जे पाणी आहे तिथून येतं. या पाताळगंगा या ठिकाणी पाणी MJP घेतं आणि MJP घेऊन ते पनवेलला देतं, ते JNPTला देतं आणि ते सिडकोला देतं आणि काही ग्रामपंचायतींना देतं. आता ही जी पाताळगंगापासून येणारी पाईपलाईन आहे या पाईपलाईनचं काम या 3 एजन्सीजपैकी कधी JNPT पैसे द्यायला तयार झालं नाही म्हणून कधी सिडको पैसे द्यायला तयार नाही झालं गेली 4 रखडलेलं आहे. 4 हे काम त्या रखडलेलं आहे त्या ठिकाणी. कधी सुरू होणार, कधीतरी अचानकपणाने निर्णय होतो की आज जे डायमीटरवर ठरवले पाण्याचे नाही याच्यापेक्षा मोठ्या डायमीटरचं आपण काम करूया. मी MJPच्या मंत्र्यांच्या सोबत यांच्या बैठका घेतलेल्या आहेत. MJPचे अधिकारी जे वरिष्ठ पातळीचे त्यांच्यासोबत बैठका घेतल्या आणि निर्णयाच्या पोलीकडे याच्यामध्ये फार काही जात नाही. असं असतं की पाणी ज्या वेळेला एखाद्या आस्थापनेला घ्यायचं असतं ती नगरपालिका असू द्या ग्रामपंचायत असू द्या महापालिका असू द्या त्यांना त्या पाण्यावरती रिझर्वेशन ठेवावं लागतं की आमच्यासाठी या धरणातून एवढा एवढा कोटा या पाण्यातून एवढा एवढा कोटा ठेवा. तर तशा पद्धतीचा कोटा हा त्या ठेवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही नगरपालिका असताना प्रस्तावित केलेलं होतं आणि नगरपालिका स्वतःचं कॉन्ट्रीब्युशनही द्यायला तयार झालेली होती. आता तुम्हाला कल्पना असेल की पाणीपट्टी शहरातून जी गोळा होते ही पाणीपट्टी येणाऱ्या खर्चापेक्षा कमी असते. म्हणजे त्या पाण्याच्या बाबतीमध्ये नगरपालिका तशी लॉसमध्ये असते कारण पाणीपट्टी वाढवायला गेलं की लोकांचा विरोध त्या ठिकाणी होतो. ही पाईपलाईन इतकी जीर्ण झालेली आहे की त्याच्यामध्ये 20-40% लॉसेस आहेत. म्हणजे जर 100 MLD पाणी पोचायचं असेल म्हणून ती सुरुवात झाली शेवटच्या टोकाला पोचेपर्यंत त्याच्यातलं 60 MLDच पाणी पोचतं, 40 MLD पाणी निघून जातं. विशेष करून उन्हाळ्यामध्ये या पाईपलाईनला इतक्या ठिकाणी लोक कुठे ना कुठेतरी तोडतायत, कुठेतरी हीटमुळे ती पाईपलाईन एखाद्या दुसऱ्या ठिकाणी बस्ट होऊन जाते अशी इतक्या वेळा प्रकरणं घडतात. गेल्या स्पेसिफिकली मी सांगेन 3-4 इतक्या वेळा झालेली आहेत की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जेव्हा अशा पद्धतीचा कुठला तरी प्रॉब्लेम होतो MJP पाणी बंद करून टाकतो. MJPचं कस्टमर पनवेल नगरपालिका आहे, MJPचं कस्टमर JNPT आहे. JNPT जे पाणी 27 विकत घेते त्याचे आम्ही 8 म्हणजे नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी देत होतो. तर अशा वेळेला MJP ही शासनाचं अंग आहे पण ते एखाद्या धंदेवाईक माणसासारखं काय करते, मला जो जास्त पैसे देतो त्याला मी 100 पाणी पुरवठा करीन असं त्यांनी मनामध्ये प्रण घेतलाय, पेपरवरती नाही. पण त्यामुळे ते काय करतात की कधीही अशी पाईपलाईन बस झाली नगरपालिकेला न कळवता पाणी बंद करून टाकतात
आणि असं पाणी बंद केलं आपण म्हणूया की 6 तासात रिपेअर झालं पाहिजे, 8 तासात रिपेअर झालं पाहिजे, तर ते 6 तासात 8 तासात न होता त्याला 3रा-4था दिवस येऊन जातो. आता 3रा-4था दिवस जर त्याला यायचा आहे तर अशा वेळेला MJP चं पाणी बंद झालं, MIDC च्या मर्यादा आहे, मग पाणी कुठलं? मग देरंग धरणाचं पाणी. आणि म्हणून देरंग धरणाचं पाणी गेल्या 2-3 वर्षामध्ये पूर्णपणानं न संपवता आणि गाळ काढण्यासाठी न आटवता ते पाणी मे महिन्याच्या शेवटपर्यंत पुरवायचं असं ठरवलं. त्याचं कारण असं की मे महिन्याच्या शेवटापर्यंत कधीही यांची पाईपलाईन जर बस झाली आणि यांनी जर अचानकपणानं बंद केलं, लोक 2 दिवस सस्टेन करतात, 3रा-4था दिवस कसा सस्टेन करतील. आणि म्हणून ते पाणी त्यावेळेला बंद केल्यामुळे 1 दिवस आड पाणी द्यायला सुरुवात केली की लोकांनाही सवय लागावी. गेल्या वेळेला आपण पाहिलंय अनेक महानगरपालिकांमध्ये आणि अनेक नगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 1 दिवस आड पाणी द्यायला सुरुवात झालेली होती. 1 दिवस पाणी बंद, 2 दिवस पाणी बंद ही संकल्पना झाली आणि म्हणून नगरपालिकेनं गेल्या वर्षी ही संकल्पना आणली. आता तुम्ही म्हणाल की सरकार जर तुमचं तर तुम्ही या सगळ्यामध्ये MJP आणि या सगळ्यातून का करत नाही? नगरपालिका म्हणून आमचा जीव फार छोटा आहे, याच्यामध्ये जयंतीची म्हणा सिडको तुलनेनं म्हणा की फार छोटा जीव आहे आणि हे होऊ शकत नाही. नगरपालिका म्हणून मागण्या करूनही या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्याच्यावर म्हणावा असा मार्ग त्याच्यामधून निघाला नाही आणि म्हणून महापालिका मागावी लागली. की हे सगळे विषय अशा पद्धतीनं लिंक होतात की ह्यासाठी मोठाच काहीतरी एखादं बॉडी आहे. म्हणजे आपली जर साईज वाढवली तर आपली साईज वाढवल्या तरी आपल्याकडे लक्ष देतील आणि आपल्याला आपला निर्णय घ्यायचा अधिकार राहील आणि म्हणून महापालिकेची मागणी हाही एक त्याच्यामधला विषय आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आम्ही दुरुस्ते हा पार्ट आहे हा सगळा केला, पण स्वतःच्या मालकीचं धरण एकच आहे, त्याची कपॅसिटी मर्यादित आहे. मोठं धरण घ्यायचं तर मोठं धरण घ्यायला आपली साईज मोठी असली पाहिजे. नगरपालिका धरण घेते म्हटल्यावर लोक सहजपणानं तयार होत नाही. मग महापालिका घेते म्हटल्यावर महापालिकेला सिडकोचा प्रस्ताव आहे की सिडको म्हणजे नैनासाठी आणि महापालिकेसाठी कोंढाणे धरण एकत्रितरित्या विकसित करायचं आणि एकत्रितरित्या विकसित करून त्याच्या माध्यमातून ही पाण्याची पुढची 25-1 वर्षाची व्यवस्था ते त्याच्यातून उभी करायची. पनवेल महानगरपालिकेला खारघरवासींचा विरोध होता, नंतर आयुक्त आले सुधाकर शिंदे त्यांनी खारघरवासींनी मन जिंकले, कामं सुरुवात केली, त्यांची बदली झाली. आता पुन्हा थोडंसं काही भाजपच्या विरोधात राजकारण चाललं लोकांचं, म्हणजे की भाजपनं त्याची बदली केली. आता खरं तर असं आहे की आपण पत्रकारिता क्षेत्रातली मंडळी आहात आणि त्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टीचा अभ्यास करू शकता की ही महापालिका पहिल्यांदा फॉर्म झाली, महापालिका होऊच नाही याच्यासाठी शेतकरी कामगार पक्ष विशेष करून खारघर ग्रामपंचायत जी त्यांच्या आधिपत्याखाली होती ही कोर्टामध्ये गेली, 1 लाख रुपयाची फी देऊन त्यांनी तिला विरोध केला. आता आयुक्त आले, आयुक्त म्हणून डॉक्टर सुधाकर शिंदे आले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं महापालिकेचं आयुक्त किंवा एक महापालिका कशा पद्धतीनं काम करू शकतं दाखवलं, चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्यांनी दिला. आता अशा पद्धतीचा चांगला परफॉर्मन्स देणारा माणूस हा यावा, ही बॉडी यावी, महापालिका यावी म्हणून भाजपनं प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या बदलीसाठी का प्रयत्न करू? आणि त्यांच्या बदलीसाठी आम्ही प्रयत्न करायचा आहे तर आम्ही अशा पद्धतीनं वेगवेगळ्या हे करू का काय करू, म्हणजे आम्ही मोहीम चालवणं किंवा काय हे करू आणि त्यानंतर आम्ही ज्याला कोणाला आणायचं त्याला आणायचा प्रयत्न करू, हे कधी करू? ज्या वेळेला निवडणुका झालेल्या असतील त्यावेळेला कधी जर प्रयत्न करायचा झाला तर. आता तर निवडणुका तोंडावरती आहेत, आचारसंहिता कधीही लागेल अशी परिस्थिती होती. खरं तर एप्रिल महिन्यामध्ये ही निवडणूक होऊन जायला पाहिजे होती, एप्रिल महिन्यामध्ये ही निवडणूक होऊन जायला पाहिजे होती. ती निवडणूक पुढे मतदार याद्यांच्या घोळामुळे ती लांबलेली आहे. मग अशा वेळेला हा प्रयत्न असा आम्ही शॉर्ट टर्म प्रयत्न का केला असता? खरं तर असं आहे की हे आयुक्त जे आहेत हे आयुक्त अनबायस काम करतात, हे आयुक्त कोणाचंच ऐकत नाहीत. या आयुक्तांच्याकडे कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी आम्ही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी ऐकत नाही. यामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस विशेषत्वानं चिंतेमध्ये होती. शेतकरी कामगार पक्षाचे एक प्रमुख कार्यकर्ते एस के नाईक हे पनवेल शहरामध्ये महात्मा फुले व्यावसायिक फेरीवाला विक्रेता संघ या नावाने एक संघटना चालवतात. यांच्या 1500 ते 2000 संख्येमध्ये हातगाड्या आहेत, या हातगाड्यांना ते कर्ज देतात आणि पिग्मीच्या द्वारे ते वसूल करतात. हे कर्ज आणि हे सगळं हे जो व्यवसाय आहे या सगळ्या व्यवसायामध्ये अनेक हातगाड्या अशा आहेत, तुम्ही पनवेल शहरातल्या हातगाड्यांची माहिती काढा, अनेक हातगाड्या अशा आहेत की ज्यांना कुठलाच नंबर नाही, या अनधिकृत हातगाड्या आहेत. या हातगाड्या या संघटनेच्या आहेत. ते काय करतात, या एखाद्या फेरीवाला एखाद्या गरजू माणसाला ती गाडी देतात, ही गाडी त्याला फळं देतात. त्यांचीच एक दुसरा त्यांचाच एक दुसरा एक सहकारी आहे जो त्यांना फळं देतो. ही फळं दिवसभरामध्ये विकायची
संध्याकाळी हिशोब द्यायचा आणि हे तुला दिलेलं लोन ह्या धंदा आहे. या धंद्यावरती मोठ्या प्रमाणावरती त्यांचा रोजगार चालतो. अनेक ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की यांच्या माध्यमातून जे मार्केट चालतं त्या मार्केटच्या माध्यमातून पैसे वसुलीचा धंदा हा त्या ठिकाणी केला जातो. त्यांचे त्यांचे सहकारी असतील. हे सगळं कुठंतरी बंद होतं आहे. आम्ही भाजप म्हणून प्रयत्न केला, मी आभार मानेन डॉक्टर सुधाकर शिंदे साहेबांचं, की सिडकोच्याकडे आम्ही मागणी करत होतो. तुम्हाला कल्पना आहे खारघरमध्ये आम्ही आंदोलन केलं की फेरीवाल्यांना रस्त्यावरून बाजूला करा, त्यांना डेसिग्नेटेड प्लॉट आहेत त्याच्यावरती द्या. हे म्हणाले डेसिग्नेटेड प्लॉटवरती आम्ही कसं नेऊ, त्यासाठी पुन्हा आंदोलन केलं. त्यांना सांगितलं बोर्ड लावा, जे डेसिग्नेट तुमच्या रिझर्वेशन कागदावरती नकाशावरती आहेत ना, ते नकाशावरची आरक्षण तुम्ही प्रत्यक्ष तिथे दाखवा की हे प्लॉट फेरीवाल्यांसाठी आरक्षित आहेत आणि कारवाई करा, पोलिसांची मदत घ्या. हे सगळं आम्ही मेहनतीनं उभं केलं आहे, हे सहजपणानं झालं नव्हतं. आम्ही पोलिसांचे बळ वापरायला लावलं, सिडकोचं अतिक्रमण निर्मूलन पथक यांना सोबत घेऊन रस्त्यावरचे हे फेरीवाले तिथं कसे शिफ्ट होतील यासाठी प्रयत्न केले. आणि हे केल्यानंतर जेव्हा तिथं जाऊन बसले तर सिडकोनं त्याला विरोध केला. सिडकोनं सांगितलं नाही हे आतमध्ये बसू शकत नाही. त्यावेळेला मी आयुक्तांना विनंती केली की तुम्ही म्हणाला होतात की अतिक्रमण हटवायचे, मग आता हे हटवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न का नको. आणि मग त्यांनी पुढाकार घेतला, ते प्राजक्ता लवंगारे ज्या जॉईंट MD आहेत सिडकोच्या त्यांच्याशी बोलले, समोरासमोर त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये बसायला द्या. आम्ही सांगितलं तात्पुरत्या स्वरूपामध्ये बसायला द्यायला सिडकोनं पैसे घ्या तात्पुरत्या स्वरूपात, आणि सिडकोनं पैसे घ्या, सिडकोनं सुविधा द्याव्यात. आता इतकं चांगलं काम जे आयुक्त करतात त्यांना मी विरोध करेन, पण हे कोणाच्या तरी पोटात दुखलं आणि म्हणून त्यांनी हे शोधून काढलं की डॉक्टर सुधाकर शिंदे हे राम शिंदे यांचे नातेवाईक आहे आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये जर हे या ठिकाणी राहिले तर ते आम्हाला जड जाईल आणि असं जड जाईल म्हणून त्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाला त्यांनी केलेल्या तक्रारी अनुषंगानं निवडणूक आयोगानं खुलासा मागवला राज्य सरकारकडं आणि मग त्यांनी सांगितलं हे जर या ठिकाणी असतील तर निवडणुका मी सगळा मतदारचं नाही सांगू शकत, मी कागद नाही वाचले, पण राज्य सरकारला आपल्या इथल्या काही स्थानिक नागरिकांनी विचारले, लोकांनी विचारलं, त्यांनी सांगितलं त्याच्यावरती की निवडणुकीच्या कालावधीपुरती त्यांची बदली झाली. निवडणूक झाल्यानंतर पनवेलचे उल्हासनगरला जातात आणि उल्हासनगरचे पनवेलला येतात, ही अशी होण्याची गरज नव्हती, पण ज्या अर्थी अशी झाली आहे त्या अर्थी ती निवडणुकीच्या कालावधीपुरती आहे असा माझाही ग्रह आहे आणि तशा पद्धतीचं मला तोंडी तरी पक्क आश्वासन. उमेदवार वाटप करत उमेदवारी देत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ते उमेदवारी देणार नाही, मग ती डाकबार चालवणारे असो किंवा इतर कोणी असो, तुमचा क्रायटेरिया कसा असणार? 100% आम्ही या मताच्या भारतीय जनता पार्टी अ पार्टी विथ डिफरन्स या ध्येयाला अनुसरून अशा पद्धतीनं काम करतो. त्यामुळे समाजातल्या सर्व घटकांचं प्रतिनिधित्व त्या महापालिकेत होईल या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी आपल्या उमेदवारी देणार आहे. आणि उमेदवारी देत असताना निश्चितपणानं जे लोकांना अपील होतील आणि लोकांच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कुठल्या पद्धतीने अडचण होणार नाही अशा पद्धती उमेदवार आणल्या. मग त्या काळात एक दासभक्तांनी वडाळा तलाव साफ केला होता, तर वडाळा तलावाची साफ केल्याचे कामही भाजपनं लागतील असा आरोप मधल्या मला कळत नाही की त्यांचे नगरसेवक जर त्या नगरपालिकेत होते जेव्हा ती नगरपालिका होती तर त्यांनी त्यावेळेला ह्याच्यातली कुठलीच गोष्ट समोर आणली नाही. आणि त्यांच्यापुढे जर अशा पद्धतीची कागदपत्रं असतील, कामोठा ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये माहितीच्या अधिकाराखाली मी माहिती मिळवली, त्याच्यानंतर ह्याच्यावरती आधारित कारवाई का करत नाही म्हणून मी विभागीय आयुक्तांच्याकडं आमच्या लोकांनी अर्ज केला, विभागीय आयुक्तांनी चौकशी अहवाल मागवला, चौकशी अहवाल झाला. आता त्या चौकशी अहवालाच्या आधारित विधानसभेमध्ये प्रश्न विचारला असता आता त्याचं पुन्हा स्पेशल ऑडिट म्हणजे त्याचं स्पेशल ऑडिट होऊन मग फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी मंत्र्यांच्याकडून आश्वासन मिळवले आणि ते होणार आहे. मग हे का करू शकत नाही, ही एवढी हिंमत त्यांनी दाखवावी आणि त्यांनी करून दाखवावं. तशा पद्धतीने जे भाजप ज्याबद्दल दोषी असेल भाजप दोष स्वीकारा तयार आहे, पण हे केवळ निवडणूक आहे म्हणून आरोप करायचे म्हणून केलेले आरोप आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची तथ्यता नाही.
खरं तर म्हणजे हा विषयाच्या अनुषंगानं गेल्या 3-4 वर्षामध्ये खारघरसारख्या ठिकाणी विशेषत्वानं विषय सुरू झाला, कामोठ्यामध्ये काही प्रमाणात सुरू झाला. आणि मी आपल्याला सांगेन की टॅक्स वगैरे असं काही वेगळा नाही आहे, पण जे भाजी विक्रेते आहे ते भाजी विक्रेते काहीशा चढ्या भावानं अशी भाजी विकतात अशा पद्धतीची काही उदाहरणं निर्माण झाली. अर्थात मी त्याच्या पाठीमागं कारण काय असेल मी सांगतो तुम्हाला, तर सिडकोनं मार्केटच बांधले नव्हतं आणि त्यामुळे तुम्हाला विकायला कुठं विकत घ्यायला कुठं जायचं तर रस्त्यावरती जायचं, मोठ्या मॉलमध्ये गेलात तर किंवा रस्त्यावरती गेलात तरच तुम्ही अशा पद्धतीने भाजी आणि अशा वस्तू विकत घेऊ शकता. आता ह्या सगळ्या विक्रेत्यांच्याकडून अशा पद्धतीनं जास्त दर आकारला जाऊ नये म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही त्यांना आव्हान केलं. मधल्या कालावधीमध्ये खारघरसारख्या ठिकाणी आम्ही आमच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर स्वस्त भाजी केंद्र आम्ही सुरू केली. आता ही स्वस्त भाजी केंद्र आम्ही सुरू करून त्या ठिकाणी गावातले आमचे जे नागरिक होते त्यांचा विरोधी पत्करला काही काळासाठी. आम्ही त्यांना समजून सांगितलं की जर ते त्यांना परवडतं तर तुम्हालाही परवडू शकतं, तुम्ही दिलं पाहिजे. या भावनेतून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. काही काळ त्याला विरोध झाला, पण नंतरच्या कालावधीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा स्वीकार केला आणि आज आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीची धारणा आहे की शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य दाम मिळाला पाहिजे, मग तो शेतकऱ्यांनी थेटच विकावा. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी बाजार आज थेट शहरांमध्ये जाऊन सुरू झालेत, आपल्याही परिसरामध्ये सुरू व्हायला हवे होते. सिडकोकडे काही मंडळींनी परवानगी मागितली, सिडकोनं ती वेगवेगळ्या ठिकाणी नाकारली. आता महापालिकेच्याकडून या संदर्भातल्या परवानग्या लवकरात लवकर दिल्या गेल्या पाहिजेत. महापालिकेला काही एरिया हँडओव्हर झालेले आहेत, तर महापालिकेने अशा परवानग्या लवकरात लवकर दिल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना एकतर ताजी भाजी आणि ती सुद्धा कमीत कमी दरामध्ये त्या ठिकाणी मिळू शकेल अशा पद्धतीची व्यवस्था सरकार करून देते आणि महापालिकेने त्याला सपोर्ट केलं पाहिजे ही माझी भूमिका. भाजीवाले आणि फेरीवाले एकत्र बोलले, मी स्वतः पाहिलेलं कार्यक्रमातलं एक उदाहरण, त्याचं उत्सव सतत पूर्ण जाण्याला लागायचं आहे. एक माणूस असं थैली घेऊन ठेवतो आणि त्याला 10-20 रुपये टाकायला लागतात. मला वाटलं की सिडकोचा माणूस असेल आणि तो इतर बसेल, तर ते तुम्ही मला सांगितलं की आहे त्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि अशा पद्धतीने कलेक्शन होतं आणि ते रोज द्यायला लागतं 20 रुपये. तर अशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेस बंद करण्यासाठी काही लोकप्रिय योजना आहे. मी मगाशी म्हणालो काही याचं काही प्रमाणात उत्तर मगाशी असं दिलं की ह्यासाठी भारतीय जनता पार्टी गेल्या स्पेसिफिकली एक वर्षाचं मी नाव घेईन की एक वर्षामध्ये आम्ही याच्यात सातत्यपूर्वक अशा पद्धतीचा लढा उभा केला. सिडकोच्याकडं आदर्व केली, सिडकोच्याकडं बैठका केल्या, सिडकोला सांगितलं की रस्त्यावरती जो बसतो ना त्याला तुम्ही आतमध्ये मार्केटमध्ये घेऊन जा. दोन फायदे त्याच्यातून होतील की धुळीयुक्त आम्हाला जिन्सा विकत घ्यायला लागायचं नाही, आम्ही प्लॉटमध्ये जाऊ. मग तो प्लॉट नुसता आपला रिकामा भूखंड आहे, आज मैदानं जशी सिडकोची आहेत, मैदान म्हणता येईल का त्याला? मोकळा प्लॉट म्हणता येईल त्याला? मोकळा भूखंड म्हणता येईल त्याला? पण ते मैदान नाही, त्याला डेव्हलप करावं लागेल. तसं ते मार्केट आहे, मार्केट तुम्ही बांधा, छप्पर द्या. विक्रेता आहे, त्या विक्रेत्याला स्वच्छ जागेवर बसता आलं पाहिजे, त्याला तिथं साफसफाई नीट करता आली पाहिजे, केलेली साफसफाईचं त्याला विल्हेवाट लावता आली पाहिजे. तो दिवसभर जर त्या ठिकाणी बसणार आहे त्याची म्हणजे त्याची शौचालयाची व्यवस्था, त्याला पाणी तिथे मिळालं पाहिजे साफसफाईच्या अनुषंगानं, हे सगळं जर सेवा सुविधा द्यायच्या ठरवले तर सिडको देईल. सिडकोने त्याचे पैसे आकारत, लाईट असली पाहिजे रात्री 8-9 वाजता, जर नोकरदार मंडळी नवरा बायको दोघंही जर नोकरी करणारे आहेत ते रात्री येतील, 7-8 वाजता येतील, तर त्यावेळेला त्यांना जर विकत घ्यायला जायचं असेल तर अंधारामध्ये त्यांना विकत घ्यायचं आहे. ह्या सगळ्या व्यवस्था सिडको करू शकते, सिडकोनं नियोजन केलं आहे, पण सिडको ते देत नव्हती म्हणून महापालिका मागावी लागली. पण ह्या व्यवस्थेमध्ये आता ह्या रस्त्यावरच्या लोकांचा काय संबंध आहे? त्यामुळे ह्या रस्त्यावरच्या लोकांना प्लॉटमध्ये शिफ्ट करणं, त्यांच्याकडून जे काही घ्यायचं आहे तुम्हाला 5 रुपये घ्या की काही घ्या, हे सिडकोनं घेतले पाहिजे, त्याची पावती दिली पाहिजे, तुमच्याकडे रेकॉर्ड राहील त्या ठिकाणी. आणि माझं तर असं म्हणणं आहे की एक मार्केट आहे, आता हे टेबलमध्ये एक मार्केट असेल, जर ह्या ठिकाणी प्रवेशद्वार आहे तर इथे बसलेल्या व्यक्तीचा धंदा जास्त होणार आहे शेवटच्या व्यक्तीपेक्षा. तर ह्याचे लॉट्स पडले गेले पाहिजे दर महिन्याला किंवा दर 3 महिन्यांनी की ही जागा काही एखाद्याला हक्काची कायमस्वरूपी मिळू दे, त्यालाही संधी मिळावी, कधीतरी हा ही व्यक्ती बसली कधीतरी ती व्यक्ती इथं येईल, अशा पद्धतीनं लॉट्स टाकत राहावे आणि त्या माध्यमातून सगळ्यांना संधी मिळावी. आणि ह्याचा जास्तीत जास्त फायदा हा मेंटेनन्स करण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोला होऊ शकेल. आता महापालिका, कारण खारघरसारख्या एरियामध्ये अजून सर्व्हिस जोपर्यंत हँडओव्हर होत नाही तोपर्यंत सिडको अन्य ठिकाणी महापालिका हे करू शकेल. आणि मला वाटतं की कोणालाही अशा पद्धतीनं पैसे द्यायची आवश्यकता का वाटते? मुळामध्ये याचं कारण असं आहे की
सिडकोच्या दुर्लक्षामुळे झाले की सिडकोनं या व्यवस्थेकडे लक्षच दिलेलं नाही. सिडकोनं बिल्डिंग बांधल्या, मार्केटचं काय, ह्या गरजा लोक कुठं भागवणार, याचा विचारच सिडकोनं केला नाही. आणि त्यामुळे रस्त्यावरती कोणतरी बसायला सुरुवात झाली. कधीतरी सिडकोचं सीयूसीचं पथक आलं, सीयूसीचं पथक आलं आणि लोकांना हटवून टाकलं. ते हटवायला गेल्यावरती तिथं एक कोणतरी दादा निर्माण झाला. त्या दादाने सांगितलं, या सिडकोच्या लोकांपासून मी तुमचं संरक्षण करतो, टाका पैसे. आणि असं करत करत ही सगळी व्यवस्था करत हे सगळे तुमचे फेरीवाले दादा निर्माण झालेले आहेत. या सगळ्या फेरीवाल्या दादांची दादागिरी मोडून टाका हे मी जाहीरपणानं सांगितलं, हे मी सिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. आणि मला आता आपल्याला सांगायचं की खरगर काही प्रमाणात सिडकोच्याकडे आहे, पण तरीसुद्धा महापालिकेचा एक दबाव राहील, नगरसेवकाचा दबाव राहील, येत्या वर्षभरामध्ये आम्ही मोडून काढू. जिओग्राफिकली पनवेल खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. एक तर मुंबईचं प्रवेशद्वार, येणारे इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई ट्रान्सफर करून पुढच्या 10 वर्षात पनवेलचं काय स्थान वाटतं मुंबईच्या. आता एअरपोर्टच्या जवळ आपण आहोत. पनवेल एशिया टर्मिनल, एशियामधलं वन ऑफ द लार्जेस्ट टर्मिनल्स बनणार आहे रेल्वेच्या दृष्टिकोनातून. मी आपल्याला सांगितलं इथे जे एन पी टीचा SEZ येतो आहे. इथं मुळात रिलायन्सचा NMSEZ या ठिकाणी त्याचे काही प्रकल्प सुरू व्हायच्या मार्गावरती आहे. ह्या सगळ्या अनुषंगानं खूप मोठ्यापैकी रोजगार या परिसरामध्ये निर्माण झाला आहे, पुढेही होणार. आणि त्यामुळे या भागाची लोकसंख्या वाढणार हे तर काही वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही. मग आता ह्या दृष्टिकोनातलं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालं पाहिजे. यासाठी काय होणार तर आपण पाहतोय की सन्माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली आता जे एन पी टीकडे जाणारा रस्ता आहे हा आता त्याचं 6 लेनिंग होत आहे. ह्या परिसरामध्ये कोस्टल रोड होणार आहेत पुढच्या काळात. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चरच्या सगळ्या सुविधा इथे निर्माण होत आहेत. इथं नवी मुंबई नवी मुंबईमधली मेट्रो आता पनवेल परिसरामध्ये जाणार आहे, त्या मेट्रोची सुविधा ती उपलब्ध झाली पाहिजे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या वेळेला जपान गव्हर्नमेंटच्या मदतीनं MTHL प्रोजेक्ट मुंबई ट्रान्सहार्बर लिंकच्यामुळं पुलवा रोड आणि पनवेल तालुका हा मुंबईला अजून जवळ येणार. या परिसराचं पोटेन्शियल खूप आहे. या सगळ्यामध्ये नोकऱ्या खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत. आता त्या तुलनेचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे झालं पाहिजे. म्हणजे सिडकोन अलीकडच्या काळामध्ये नवी मुंबई साऊथ म्हणून एक शहर जाहीर केलं की जे स्मार्ट शहर असेल. पण तरी आमचा आग्रह होता की महापालिकेची मागणी आम्ही करतो, महापालिका झाली पाहिजे. आता ही महापालिका स्मार्ट शहर झाली पाहिजे. या सगळ्या सेवा एकमेकांना इंटिग्रेटेड, म्हणजे सगळ्यांचं एकमेकांना कनेक्शन असल्या तर या सेवांचा चांगल्या पद्धतीनं फायदा लोकांना घेता येईल. आणि मग तो ग्रामीण भाग असू द्या, तो सिडकोच्या वसाहती असू द्या, किंवा आत्ताचं पनवेलात शहर असू द्या, हा सगळा भाग हा एका समान स्तरावरती आला पाहिजे. तर समान स्तरावरती येण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेचा जो पार्ट असेल तो महापालिका करेल, सिडकोला सोबत घेऊन जे करायचं असेल सिडको करेल, आणि राज्य शासनानं MMRDA किंवा अन्य यंत्रणांच्या माध्यमातून, केंद्र सरकारनं अन्य यंत्रणांच्या माध्यमातून याचा डेव्हलपमेंट करावं. पुढच्या कालावधीमध्ये नव्या मुंबईमध्ये आणि पनवेल आणि परिसरामध्ये जे सगळ्या जागा आहे आणि विशेष करून नैना आता त्याच्यासोबत आलं, ह्या सगळ्या परिसरामध्ये असलेल्या जे आहेत जागा आहेत, या जागांचा योग्य उपयोग जर केला, तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्या परिसराचा विकास जर केला, तर मुंबईच्या तोडीचं शहर, नव्या मुंबईच्या तोडीचं शहर म्हणून पनवेल महापालिका येणाऱ्या कालावधी उद्या उद्या आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी शेकाप आघाडीकडून शरद पवारांना त्यांच्या सभा लावण्यात येणार आहे, किंवा स्टार प्रचारक म्हणून ठरवणार आहे. ऑटोमॅटिकली तुमचं कसं असणार आहे, स्टार प्रचारक कोण कोण असणार आहे, कोणाचा सभा लावण्याचा पुढे तुमचा? मला वाटतं की भाजपचा स्टार प्रचारक भाजपची कमिटमेंट लेवल आहे. म्हणजे भाजप जे सांगतो ते करून दाखवतो हा इतिहास आहे आमचा. आणि त्यामुळे आज भाजप इतर कुठल्या पक्षाचे कोण येत आहे याचा विचार करत नाही. भाजपचे आज जे केंद्रातले आणि राज्यातले नेते आहेत, विशेषत्वानं नितीनजी गडकरी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असतील, आणि हे जे सगळे आमचे सहकारी आहेत, आज देशाचे पंतप्रधान जे बोलतात ते करून दाखवतात ही लोकांमधली भावना आहे. राज्याचे मुख्यमंत्री जे बोलतात ते करून दाखवतात ही लोकांच्या मधली भावना आहे. आणि त्यामुळे त्यांची कमिटमेंट हा आणि त्यांची डेव्हलपमेंट ओरिएंटेड त्यांचा फोकस
हा आमचा खरं तर USP आहे. तर तो USP आमचा आहे लक्षात ठेवून आम्ही त्या दृष्टिकोनातून या प्रचाराचं सगळं निर्णय. साधारण मंत्रिमंडळ कोण कोण आहे सभा कोणाच्या म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील, नितीनजी असतील, प्रदेशाध्यक्ष आहेत, आम्ही पंकजा ताईंना विनंती करतोय, आम्ही त्याचबरोबरीनं राम शिंदे आहेत त्यांना विनंती करतोय, आणि गिरीशजी बापट आहेत, अन्य वेगवेगळ्या सहकारी आहेत त्याच्यामध्ये, या सगळ्यांना म्हणजे पक्षाच्या माध्यमातून या अनुषंगानं पूर्ण कुठल्या कुठल्या शहरामध्ये कोणत्या नेत्यांची सभा आहे या संदर्भातली पूर्ण चर्चा करून मग त्याप्रमाणे ती येत्या आठवडाभरामध्ये त्याचं नियोजन पूर्ण होईल. मधल्या काळात एक संघर्ष यात्रा काढणार तो पनवेलमध्ये समारोप झाला, काय वाटतं ही संघर्ष यात्रा नेमकी कोणासाठी होती? पनवेलमध्ये अस्तित्वाचा संघर्ष होता हा, आणि त्या अस्तित्वाचा संघर्ष अस्तित्वाच्या संघर्षाचा समारोप शेका पक्षाचा अर्थात शेकापच्या अस्तित्वाचा हा संघर्ष आणि त्याचा समारोप त्यांनी केला या निवडणुकीतून त्यांच्या या सगळ्या धडपडीचाही समारोप होऊन गेला. समारोप कसा असेल? खरं तर असं आहे की एक राजकीय पक्ष म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करतो. राजकीय पक्ष म्हणून काम करत असताना प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं डावपे चढत राहतो. अस्तित्व मी म्हणाल ना की अस्तित्वाची लढाई समजून काम करत राहतो. आणि सुरुवातीला आम्ही मारे आव आणून फिरतो की आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार, आणि त्यानंतर आपण पाहिलं की बरेच पक्ष हे त्यानंतर थोडंफार अस्तित्व तरी दिसू द्या म्हणून लढत राहतात. आणि शेका पक्षाचं आज असं झालेलं आहे की शेका पक्ष ज्या काँग्रेसला सदा सर्व काळ शिव्या देत राहिला, पक्षाला पक्ष म्हणून हा देश काँग्रेसमुक्त करू म्हणून शेका पक्षाच्या नेत्यांच्या वर्गांना इथे मोठे मोठे बॅनर्स आपल्यापैकी काही मंडळींनी पाहिले असतील, तो शेका पक्ष काँग्रेसच्या बरोबर काय एकत्र येतो अस्तित्वासाठी, मग त्याबरोबरनं होणारी लढाई आहे. मला असं वाटतं की 78 जागा आहेत, आम्ही किमान 45 पुढं जावं म्हणून मी मग अशी बोलत अशी आमची अपेक्षा आहे. निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक लढत असताना आज 6 तारखेपर्यंत फॉर्म भरले जायचे. फॉर्म भरले जात असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही समीकरणं जुळतात, काही समीकरणं दुर्दैवानं, काही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा अभावी जर असे मागे राहतात. पक्ष म्हणून आमचा प्रयत्न आहे की पक्षाचा हा अजेंडा लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांशी चर्चा करत करत आम्ही पुढे चाललो, आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की 45 ते 50 घरामध्ये आम्ही किमान राहिलं पाहिजे, त्याच्यावरती जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. विधानसभा झाल्याच्यानंतर आपण मंत्रिमंडळामध्ये आश्वासन पूर्ण जात होतं आणि त्याच्या जसं भाषण सांगितलं नव्हतं पण ते राहून गेलं. आता पुन्हा एकदा अशी चर्चा आम्हाला ऐकायला येते की परत मंत्रिमंडळात जाल म्हणून, तर अशी काही चर्चा सध्या पक्षात सुरू आहे का तुम्हाला काही सांगण्यात आलं आहे का? नाही, तसं काही मला सांगण्यात आलेलं नाही. मी भारतीय जनता पार्टीचा रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून जेव्हा जबाबदारी माझ्याकडे दिली आहे ती जिल्ह्यातल्या सगळ्या 15 तालुका भाजपमध्ये मंडल म्हटलं जातं, 17 मंडल आहेत, 17 मंडलची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि त्यामुळे इथे ताकद देणं हे माझ्यासाठीचं माझ्या पुढचं टार्गेट आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये 3 वर्षासाठी ही जबाबदारी दिली जाते. आणि मी मूळतः मगाशी जो राहुलजींनी प्रश्न विचारला होता, आता ओघानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा येतो की काँग्रेसचं सरकार मी पाहिलं, मी भाजपचं सरकार पाहतोय आणि भारतीय जनता पार्टीची जी विचारांची बैठक आहे त्याच्या आधारावरती मंत्री महत्त्वाचा नाही. आता तर लालदिवेही काढून घेतली, म्हणजे पंतप्रधानांनी हे सुतोवाच पंतप्रधान झाल्यापासून केलं होतं, अंमलबजावणी आज केली म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या ते लक्षात आले. भाजपच्या बैठका राज्याच्या बैठकांमध्ये जर आपण कधी आलात, आता जर दर 3 महिन्यांनी या बैठका होतात, आपण पहा की भाजपचं मंत्रिमंडळ व्यासपीठावर नसतं. भाजपचा जो आवश्यक आहे तोच मंत्री व्यासपीठावर असतो. भाजपच्या बैठका जेव्हा सुरू होतात तर त्या बैठकांमध्ये ज्याला वरती असणं अपेक्षित आहे तोच मंचावरती असणार, बाकीचे सगळे मंडळ कितीही सिनियर असो ते खाली असतं. भाजपमध्ये संघटनेला महत्त्व जास्त आहे, मी संघटनेमध्ये मला एक जबाबदारी देण्यात आली आणि त्याला पद म्हणत नाही त्याला जबाबदारी म्हणतात. आणि ह्या अनुषंगानं खरोखर त्याची अंमलबजावणी होते. म्हणजे एखादा मंत्री आला आणि एखादा संघटनेतला माणूस आला तर दोघांनाही सारखा सन्मान आहे, किंवा संघटनेचा माणूस जर जास्त काळासाठी संघटनेच्या बरोबर त्याला जास्त सन्मान. आणि त्यामुळे मला वाटतं की मंत्रिपद का मिळावं, मंत्रिपद मिळालं म्हणजे काय घडेल माझ्या आयुष्यामधलं बदल,
माझ्या वडिलांनी जे कष्ट केलेले आहेत मी सुद्धा त्याच्यात काही हातभार लावण्याचा प्रयत्न केला. आर्थिकदृष्ट्या तर मला काही त्याच्यात नको. आजवर जे राजकारण केलं, आजच्या तारखेपर्यंत जे राजकारण केलं आणि भविष्यकाळात मी जे करत राहीन ते तिथून राजकारणातून काही कमवून घरी न्यायचं आहे हा उद्देश कधी नव्हता. उलट त्याच्या उलटा प्रवाह सातत्यानं आमच्या कुटुंबामध्ये तर नेहमीच राहिलेला आहे की आम्ही व्यवसायात जे जे कमावलं ते राजकीय प्रवाहात सामाजिक प्रवाहामध्ये दिलेलं आहे. तो विषय संपला. मान प्रतिष्ठा, मान प्रतिष्ठेच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या भूमिका आहे की मंत्री ही तात्पुरत्या काळासाठी केलेली व्यवस्था आहे, त्या वर्षासाठी, त्या कालावधीसाठी. तो मंत्री आज राहील उद्या जाईल, पण आपण लोकांची कामं करण्यासाठी होतो. प्रशांत ठाकूरनी मंत्री का व्हावं तर कदाचित लोकांची अपेक्षा असेल, पनवेल विधानसभा मतदारसंघाचा कदाचित अजून जोरानं विकास होईल असं साधारणतः लोकांना संकल्पित असतं. पण मला वाटतं की माझ्या ज्या योग्य न्याय्य मागण्या असतील त्यांना जर योग्य पद्धतीनं, मी टोलची माफी मागितली मला टोल माफ करून दिला, मी महापालिका मागितली मुख्यमंत्र्यांना पटलं, मुख्यमंत्र्यांनी कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी बाजू लढवली राज्य शासनाच्या वतीने, मी सांगितलं ते अडचण होती ना स्मार्ट सिटी डिक्लेअर केलेली आहे तुम्ही आणि महापालिका त्याच्यानंतर निर्माण करता, पण तरी केलं त्यांनी. ही जी कमिटमेंट लेवल आहे ही जर त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची माझ्या नेत्यांची असेल तर मला माझ्या मतदारसंघासाठी मागायचं, मला व्यक्तिशः त्या ठिकाणी काही नकोच आहे. माझ्या बऱ्याचशा सहकाऱ्यांना हे आपण जे मत व्यक्त केलं वाटतं आणि त्यामुळे ते कधी कधी प्रकटपणे बोलून दाखवतात की एक पद्धतीची अटॅचमेंट असते. आणि आजवर या देशामध्ये या राज्यामध्ये अशा पद्धतीनं सातत्यानं एक राहिलंय की ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे तो सत्ताधीश आहे, तो सगळ्याचा नेता आहे. आणि भाजपमध्ये ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे त्याच्या एवढाच संघटनेतला माणूस महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे त्याचं काही नाही. यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या समोर लिहिलं जातं की सत्तेचा स्वभाव असतो की तिला स्वतःभोवती लोक केंद्रित करायला आवडतात आणि ती विकेंद्रित करी व्हावी याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. दुर्दैवानं काँग्रेसनं तो केला नाही आणि मग काँग्रेस विकेंद्रित व्हायला लागलेली आहे. आता भाजपनं ती चूक करू नये अशी भाजपकडून बऱ्याचशा जाणत्या लोकांची अपेक्षा आणि भाजप त्या दृष्टिकोनातून पावलं टाकताना दिसतोय आपल्याला की एकीकडे लाल दिव्याच्या बंदी आहे. जेव्हा राज्य सरकार आलं राज्य सरकारनं सगळ्या मंत्र्यांच्या सलाम्या बंद करून टाकल्या, नाहीतर मंत्री 3-3 तास 4-4 तास उशिरा यायचे आणि सलामीसाठीचे पोलीस प्रतिष्ठित राहायचे की प्रतीक्षेमध्ये राहायचे की कधी येत आहेत कधी येत आहेत, या सगळ्या सलाम्याच बंद करून टाकल्या. कालच्या ह्याला पाहताय आपण की गिरीश महाजन स्वतः ट्रक ऑपरेट करून बाजूला काढतायत आणि तो ट्रक आलेलं तसताना काही फोटोला पोज नाही देत आहेत, ते लिटरली ते काम करतात. ही धारणा आज बहुतांश लोकांमध्ये आहे. ही बहुतांश लोकांमधली धारणा संपूर्णपणानं व्हावी यासाठी भाजप संघटना म्हणून जोपर्यंत काम करत राहील तोपर्यंत मला काम करण्याचा कार्यकर्ता म्हणून आनंद घेऊ द्या. आमच्या मिलिंदचे मित्र आणि पाठक त्यांनी तुम्ही पण खूप हैराण आहात. खरं तर तो प्रकार दुर्दैवी होता. मिलिंदजी माझे त्या फार आधीपासूनचे सहकारी. तो प्रकार दुर्दैवी होता. नाही तो प्रकार दुर्दैवी होता आणि मला वाटतं पालकमंत्री महोदयांनी या संदर्भात त्याच वेळा दिलगिरी व्यक्त केली. भविष्य काळामध्ये असा कुठलाच प्रकार घडू नये कुठल्याही पातळीवर. पालकमंत्री म्हणून ते कामात खूप भाजपच्या लोकांच्या पण मी तक्रारी ऐकल्या प्रायव्हेट मध्ये की फारसं काही काम करत नाही, ते विलीन देत नाही, वेळ देऊ शकत नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करतो. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना जो काही सपोर्ट मला आवश्यक आहे तो सपोर्ट मला ते देत आहेत. काही अनुषंगानं लोकांची तुलना असते की आधीचे पालकमंत्री हे पालकमंत्री आधीचे पालकमंत्री या जिल्ह्यातलेच होते आणि त्यामुळे ते आणि त्यांचा मतदारसंघ 5 तालुक्याचा होता. सुनील तटकरे आज प्रदेशाध्यक्ष आहेत तर त्यांचा विधानसभेचे ते आमदार होते. त्यांचा मतदारसंघ 5 तालुक्यांचा होता आणि त्या 5 तालुक्यांचा मतदारसंघ असल्यामुळे साहजिकरित्या त्यांचा जो संपर्क होता. तुलना आपण करूया की आज रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशभाई आहेत तर अन्य पालकमंत्री जे त्या जिल्ह्यात राहत नाही असे जे पालकमंत्री दिलेले आहेत या पालकमंत्र्यांनी संपर्क करताना काही प्रमाणामध्ये मर्यादा येतातच, पण मुंबईला सगळ्यात जवळ आणि काही गोष्टींच्या अनुषंगानं झालेली चर्चा त्यामुळे प्रकाशभाईंची चर्चा जिल्ह्यामध्ये आपली जास्त होती. तशी चर्चा कदाचित त्या त्या जिल्ह्यामध्ये होऊ शकत असेल, पण त्यांच्या या सगळ्या पद्धतीमध्ये कुठे जिल्ह्याचं काही काम अडत नाही ना हे पाहणं महत्त्वाचं आहे. मला वाटत नाही की तशा पद्धतीची काही प्रशासकीय कामं ही कुठल्या वेळेला काही अडलेली आहेत. या उलट त्यांनी जागरूकतेनं ज्या ज्या वेळेला कधी जिल्ह्यामध्ये काही महत्त्वाचे विषय आले कधी तर त्या त्या वेळेला लक्ष दिलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला यंत्रणेला नेहमीच सपोर्ट केलं. भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये ते सुद्धा असते हे पक्ष ठरवतो. मला काय तुम्ही म्हणालात मगाशी की जे तुमच्याकडे इच्छुक आहे
त्यांची कोण म्हणजे तुमच्या पक्षात असणारा जो उमेदवार आहे तो जास्त ताकदवार आहे की तो त्याच्यानुसार त्याला तुम्ही प्रवेश देणार आहात. पण गडकरी साहेबांच्या शब्दाप्रमाणे तुम्ही काही जणांचा वाल्याचा वाल्मिकी करणार आहात नाही. असं आहे की गडकरी साहेबांनी जे सांगितलं ते निवडणुकीच्या अनुषंगाने नाही सांगितलं. गडकरी साहेबांनी एकंदरीत पक्षाच्या संदर्भातली भूमिका सांगितली आपल्याला. मी आपल्याला सांगितलं की निवडणुकीच्या वेळेला आपण काय विचार करू, लोकांना जो अपील होईल तो, आता लोकांना जो अपील होईल तो याचा अर्थच असा आहे. आणि हे माझा कट्टा नावाचं एक हे चालतं त्याच्यामध्ये गडकरी साहेबांनी सांगितलं होतं म्हणून मी त्याचं कोट केलं की आज जो व्यक्ती राजकीय प्रवाहामध्ये आहे तो राजकीय प्रवाहामध्ये असलेला व्यक्ती सर्व गुणसंपन्न असत नाही, पण लोकांना काय हवं आहे, काय दिलं पाहिजे याचा समन्वय ज्याला साधता येतो तो राजकारणामध्ये पुढे जातो. अशा पद्धतीनं येणारे व्यक्ती जर राजकीय प्रवाह टिकणारच नसल्या या शेवटी कधी ना कधीतरी तुम्हाला मतदानाला सामोरं जावंच लागेल. मतदानाच्या माध्यमातून लोकांना एक मार्ग आहे, लोकसभा निवडणूक, विधानसभेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, म्हणजे किमान 3 निवडणुका एका 5 वर्षाच्या स्पॅनमध्ये लोकांना सामोरं जावं लागतं. तर लोक त्याची लोकांना एखाद्या पक्षाच्या मधली कार्यपद्धती, एखाद्या पक्षाच्या नेत्याविषयीची कार्य नेत्याची कार्यपद्धती याची प्रतिक्रिया द्यायची संधी दर 5 वर्षामध्ये 3 वेळा आहे. तर लोक ते निवड करतात आणि लोक त्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त गेल्या काही मागच्या वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये असताना तुमची सत्ताच होती, मधला काही थोडासा बरोबर ते देखील सत्ता होती. तर भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शेकाप आघाडीनं काही खोलखोलचे दावे तयार केलेले. तुमच्याकडे तसं काउंटर अटॅकसाठी काय प्रश्न असणार, बचाव करण्याची आम्हाला बचाव करण्याची गरज नाही. आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं या शहराच्या समस्यांना सामोरे गेलं. विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतःहून काही गोष्टींचं नियोजन करून त्याप्रमाणे काम केलेलं आहे. एखाद दुसऱ्या समस्या ज्या कदाचित आज अपूर्ण असतील तर त्या समस्यांवरती मार्ग काढण्याच्या आम्ही काम करणार आहोत. आज एक व्यक्ती म्हणून, एक आमदार लोकप्रतिनिधी म्हणून जेवढं काही करता येईल ते करण्याचा मी माझा प्रयत्न केला आहे, लोकांच्या पुढे ठेवला आहे. आज लोकांना तो अपील होतो आहे, त्यामुळे हे काउंटर अटॅक वगैरे मी मानत नाही. याच्यापूर्वी यांनी हे प्रयोग करून झाले आणि तोंडावरती पडले. उमेदवारांची फायनल लिस्ट रेडी आहे का? आम्ही पूर्णपणे आमची फायनल लिस्ट तयार नाही, आम्ही त्या अनुषंगाने चर्चा करतो. आणि तुम्ही मग असे प्रश्न विचारलात सेना आली तर असंही काही कॅल्क्युलेशन आम्ही करतोय की नाही, असे काही कॅल्क्युलेशन्स आम्ही करतोय की काय घडतंय काय नाही घडतंय. शेवटी राजकारण हा अगदी सरळ व्यवहार राहिलेला नाही हल्लीच्या काळामध्ये. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते असतात ते कार्यकर्ते क्षणिक प्रतिक्रिया देऊन कधीतरी वेगळा मार्ग निवडतात. तर अशा वेळेला त्या कार्यकर्त्यांना देखील सोबत घेऊन जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आणि या दृष्टिकोनातून पक्षाच्या माध्यमातून काय मेसेज येतो आणि कार्यकर्त्याशी चर्चा करतो आणि त्याप्रमाणे आम्ही आमचे उमेदवार हे जाहीर करणार. आज पहिली यादी याच्यातली आज संध्याकाळपर्यंत आपल्या सर्वांसमोर येणं अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून नेत्यांच्या बरोबरीनं सन्माननीय रवींद्र चव्हाण हे याच्यातले आमच्याकडे त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे, त्यांच्याशी संपर्क साधून अशी यादी आज संध्याकाळी उशिरापर्यंत देण्याची. किती जणांची असेल अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. साधारणतः 20 ते 25 घरामध्ये लोकांची यादी. परेश ठाकूर यांच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या मुलाखती सगळे झाले आणि परेश ठाकूर ही निवडणूक लढवतो. तरुणाचे मतदारसंख्या जास्त आहे तर 20 ते 30 वाढले किती उमेदवार आपल्याकडे असते. जास्तीत जास्त तरुणांना प्रतिनिधित्व भाजप देणार का दिलंय का मला एक्झॅक्टली आता नाही सांगता यायचं की 20 ते 30 मधले किती जण असतील, पण जास्तीत जास्त तरुणांना प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न. बऱ्याचशा ठिकाणी ज्या लोकांना स्वतः निवडून उमेदवारी घेता येत नाही, उभा राहता येत नाही, अशाने त्यांच्या महिला घरातल्या गृहिणी उभ्या केल्या जातात. अशा ठिकाणी मग जो तिथला जो कार्यकर्ता असतो तो मोठा कार्यकर्ता असतो किंवा तिथला जो ज्याचा दावा असतो तो मागे सरला जातो. मग या ठिकाणी असं भाजपचं चित्र पाहायला मिळेल की बाबा तो नेता नसेल तर त्या नेत्याच्या पत्नीला तिकीट दिलं जातं. कसं आहे की आता या निवडणुकीला जेव्हा आम्ही सामोरं जातो तेव्हा एक पॅनल सिस्टीम आहे. या पॅनल सिस्टीममध्ये तुम्हाला एका प्रभागामध्ये 3 किंवा 4 उमेदवार उभे करायचे होते. 3 किंवा 4 उमेदवार उभे करत असताना त्याच्या बरोबरीनं
जवळपास 15,000 ते 35,000 याच्या व्हॉल्यूमच्या मतदारांना सामोरं जायचं. आता 50% महिलांना संधी देणं हे आपण व्यवस्थेनं स्वीकारलेलं आहे. आता व्यवस्था म्हणून आपण जेव्हा स्वीकारतो तेवढ्या त्या महिला सक्षमतेनं पुढे आल्या पाहिजे. आजही बऱ्याचशा घरांमधली मानसिकता आहे की महिला सक्षमतेनं राजकारणात पुढे येत नाही. आणि असं आहे याच्यामध्ये की राजकारणामध्ये काम करत असताना सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमतात असं घडत नाही. मला आपण सांगाल की हातामध्ये तलवार घेऊन रस्त्यावरती फिर, माझ्याच्यानं ते शक्य होणार नाही. कारण मला तशा पद्धतीनं आमच्या जी आमची चौकट आहे, मनोभूमिका आहे, ती मला अशा गोष्टीसाठी परवानगी देत नाही. एखाद्या माणसाला ड्रायव्हिंग खूप चांगली जमते याचा अर्थ त्याला गाणं खूप चांगलं जमतच असेल असं नाही. गाणारा माणूस शेजारी असला ड्रायव्हिंग चांगली होती. तर हे सगळ्या प्रत्येक माणसामध्ये सगळे गुण असतात. पण आज जो राजकीय कार्यकर्ता आहे तो राजकीय कार्यकर्ता लोकप्रतिनिधी म्हणून चांगला असेलच असं घडत नाही. अशा वेळेला काही ना काहीतरी समीकरणं जुळवावी लागतात. कारण तुम्हाला शेवटी अल्टिमेटली निवडणुका लढवायच्या आणि राजकीय पक्षाची यशाची फुटपट्टी ही निवडणुकीमधलं यशच आहे. आणि त्यामुळे त्या यशाला सामोरं जाण्यासाठी किंवा ते यश मिळवण्यासाठी काही वेळेला आम्हाला ही गणितं मांडावी लागतात. त्या गणितांमध्ये कुठेतरी आपण म्हणताय तसं घडतं. पण याही भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका त्याच्या पुढची आहे की आला तसा घेतला, पाहिजे तसा घडवला. म्हणजे आता जो समजा तो कच्चा आहे आणि तरी लोकप्रिय आहे, पण त्याला आज निवडणुका झाल्यानंतर लोकांना प्रतिनिधित्व करण्याचं तितकं कसब नाही आहे. मग ते कसब निर्माण करण्याच्यासाठीची व्यवस्था भाजपकडे आहे. रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून आज आशियामधली सगळ्यात मोठी प्रशिक्षण देणारी संस्था ही आज आहे की जी भाजपशी म्हणजे भाजप त्यांना संबंधित आहे, संघाशी संबंधित आहे. यादी काय तयार करायला पाठवा निश्चितपणे यादी लवकरात लवकर मला 2.5 वर्ष झाली ना. तुम्ही आमदार झाल्यापासून म्हणजे 15 तालुक्यात बरेचसे उत्तर प्रदेश कार्यकर्तून जसे जोडले गेले, समाज जोडले गेले, त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी भाषेचे नंतर खालोखाल आमची मतदारसंख्या आहे. असं नाही आहे. खरं तर सगळ्या समाजाच्या, ज्याचा उत्तर भारतीय समाज देखील आहे, सगळ्या समाजाचा सर्वकष विचार करून आम्ही या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व देणार आहोत. त्याच्यामध्ये उत्तर भारतीय समाज देखील आहे. काही कार्यकर्ते थोडेसे उतावीळपणानं अशा पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सांगितलं आहे काही चिंता करू नका, सबका साथ सबका विकास ही भाजपची. जसं चव्हाण सांगितलं तसं बरेच कार्यकर्ते स्वयंघोषित म्हणजे प्रचाराला सुरुवात केली आहे. तर जेव्हा तुमची याद्या घोषित केल्यानंतर जर त्याचा अनपेक्षितपणे त्याचं नाव जर नसेल तर बंडखोरीचं फार मोठं प्रश्न निर्माण होईल. तर अशा बंडखोरांना थंड करण्यासाठी काय वेगवेगळे? खरं तर असं आहे की आम्ही सर्व वॉर्डांमध्ये सगळ्या इच्छुक उमेदवारांना आम्ही या संदर्भामध्ये स्पष्ट कल्पना दिली की भाजपला ही निवडणूक लढवायची. भाजपची एक व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून ह्या उमेदवारांची घोषणा होईल. काय निकष असतील काय आहेत या दृष्टीमधून चर्चा झालेली आहे आणि याच्या आधारे उमेदवारी जाहीर होईल. खरं तर निवडणुका लढवण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या ज्या पद्धती आहेत प्रचाराच्या, घरोघरी जाणं, या घरोघरी जाणं लोकांची मानसिकता आहे की आम्ही उमेदवाराला पाहायला पाहिजे, प्रत्यक्ष डोळ्याने पाहायला पाहिजे, तो आमच्याशी बोलला पाहिजे, आमच्या समस्या ऐकल्या पाहिजेत. या पद्धतीमध्ये तो उमेदवार प्रत्येक घरोघरी जायचा ठरवलं, ते घर उघडून मग त्याच्याशी संवाद साधायचा ठरवला, तर त्याचा एकच राऊंड प्रचाराचा पूर्ण होईल. मग अशा वेळेला एकच राऊंड त्याचा पूर्ण झाला तर अशा वेळेला त्या घरातले सगळेजण भेटतीलच असं नाही. एका भेटीमध्येच त्याचं सगळं आपलं हृदयात जाऊन भिडेल असं घडत नाही. त्यामुळे काही प्रमाणामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जा भाजपचा प्रचार करा, सांगा आम्ही इच्छुक उमेदवार आहोत आणि आमच्यापैकी ज्याला मिळेल त्याचं आम्ही काम करणार आहोत. आणि अशी आमची लोकं जात आहेत, आमची लोकं सांगत आहेत की ज्याला कोणाला मिळेल आम्ही त्याचं काम करणार आहोत. भाजप म्हणून आलो आहे, भाजप म्हणून जे केंद्रातलं काम आहे, राज्यातलं काम आहे, या कामाची पुनरावृत्ती आम्हाला महापालिकेत करायची आणि या अनुषंगानं आमच्यापैकी ज्याच्या कोणात पक्ष जबाबदारी टाकेल त्याला आम्ही मदत करू या भावनेतून जात आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की बंडखोरी वगैरे त्या ठिकाणी होईल.
काही नाराजी जर असेल तर ती नाराजी दूर करण्याच्या अनुषंगानं आमचे त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते देखील काम करत असतात. तशा पद्धतीनं आम्ही लोकांची नाराजी दूर करण्यामध्ये नक्की यशस्वी. एक शेवटचा प्रश्न, तुमच्या अजेंड्यातले तीन मुद्दे कोणते ठरवतो महत्त्वाचे असतील तुमची निवडणूक घेऊन तुम्ही लोकांसमोर माता घेऊन आला? दोन गोष्टी प्रामुख्यानं की एक, आम्हाला ह्या महापालिकेची रचना झाल्याच्या नंतर ही महापालिका पहिल्यांदा गठीत झाली, त्या महापालिकेमधले वेगळे विशेषत्वानं पनवेल शहराचा भाग, सिडकोच्या वसाहती आणि ग्रामीण भाग ह्यातल्या सुविधा या एकमेकांच्या तुलनेनं समकक्ष आणून ठेवायच्यात आणि मग त्याच्यामध्ये स्तर वाढवायचे ज्या ज्या ठिकाणी जे जे आवश्यक आहे त्याप्रमाणे. त्यामुळे हा जो आहे हा सगळ्यात म्हणजे गतिमान विकास हा त्याच्यातला पहिला अजेंडा आहे. दुसरं असं आहे की भाजपला आज देशभरामध्ये जे स्थान मिळते, राज्यामध्ये जी पसंती मिळते त्याचं कारण आहे की सरकार जास्तीत जास्त पारदर्शकता आपल्या कारभारात आणायला मागते आणि म्हणून पारदर्शक कारभार हे त्याच्यातलं दुसरं सूत्र आमचं असणार आहे. आणि तिसरं त्याच्यावरनं की आम्हाला सर्वसमावेशकता याच्यामध्ये आणायची आहे की जी भाजपची टॅगलाईन सबका साथ सबका विकास याच्या अनुषंगानं याच्यामध्ये लोकांना जे हवं आहे ते दिलं पाहिजे याच्यासाठी सर्व लोकांचा विचार आम्ही घेतो आहे माय सिटी माय अजेंडाच्या माध्यमातून. आणि त्याच्या अनुरूप मग ज्या ज्या वेगवेगळे सेक्टर असू शकतील पायाभूत सुविधांच्या अनुषंगानं, शाळांच्या अनुषंगानं, त्यानंतर मग आरोग्याच्या अनुषंगानं असे जे वेगवेगळे घटक असू शकतील या सगळ्या घटकांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून त्या घटकांवर काम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे तीन पॅरामीटर घेऊन करतो. थँक्यू. नमस्कार.